दत्त आत्रेय आत्रेय ऋषींचे दत्त हे पुत्र, तिथपासून हा जो भाग सुरू होतो। याच्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी फार सुंदर शब्दामध्ये मांडलंय की आमचे जे पूर्वज यदू त्यांचे हे गुरु आहेत। हे ही दत्तात्रेयांची परंपरा मागे जाते आणि अनसूयेने ज्याला सीता वनवासात आली त्याला तिला तिचं स्वागत केलेलं आहे, तिला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हा भाग जो आहे तो चित्रकूट म्हणून जो भाग आहे, का चित्रकूट जो पर्वत आहे त्याच्या अलीकडच्या बाजूला जिथे अनुसूयेचा आश्रम मानला जातो, दत्तात्रेयांचा आश्रम मानला जातो, त्या ठिकाणी ही भेट झाली। देशाच्या दृष्टीने विचार केला तर दत्त परंपरा किंवा दत्त संप्रदाय काही जरी म्हटलं तरी अशा अर्थाने संप्रदाय नाही, असला तो वैश्विक संप्रदाय आहे आणि ही त्याची परंपरा फार मोठी आहे, हजारो वर्षांची आहे। त्यामुळे संदर्भ गोळा एकत्रित करताना, संदर्भ मांडताना सुद्धा एखाद्या अभ्यासकाची पंचाईत होऊ शकते कारण एखादा धागा सहजगत्या सुटण्याची शक्यता आहे। अक्कलकोटचा संबंध हा गुरु परंपरेशी आहे, दत्त परंपरेशी आहे आणि मराठीत पहिल्यांदाच मी एका अर्थाने मांडतोय की बाबा ज्या वेळेला श्रीविद्या दिली गेली भगवान परशुरामांना, ती अक्कलकोट या ठिकाणी अक्कलकोटच्या परिसरात दिली गेली असल्यामुळे अक्कलकोटला प्राचीन काळापासून एक महत्व प्राप्त झालं। स्वामी समर्थ 1838 मध्ये सगळ्यांना माहिती आहे ते मंगळवेढ्याला प्रगट झाले आणि तिथून त्यांचा संचार सुरू झाला। त्याच्या अगोदर त्यांनी देशाटन केलं होतं, तो भाग आणखी विस्तृत आहे। ते 1838 पासून ते हिंडत असताना सोलापूरला होते, मंगळवेढ्याला होते, मोहळला होते, मग ते अक्कलकोटला का आलो, कारण अक्कलकोट ही फार प्राचीन कर्म। परमसद्गुरूंनी असं म्हटलंय की ते धर्म सिंहासन स्थापन करण्यात आले। आज जे अक्कलकोट मधून विश्वव्यापी वैदिक कार्य चालू आहे त्याचं जे सिंहासन ते स्वामींच्या आगमनामुळे सिद्ध झालं असा त्याचा अर्थ आहे। आणि त्यामुळे आपण स्वामी आणि परमसद्गुरूंचं कार्य याच्यामध्ये एक मोठा प्रवाह आहे, एक मोठ लोकांना वाटेल की दोन भिन्न प्रवाह आहेत, तसं नाहीये, एकच मोठा प्रवाह स्वामींपासून सुरू झालेला आहे आणि त्याची आज व्याप्ती आपल्याला सार्वत्रिक दिसते। गुरूंची परंपरा म्हणजे आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे, अक्कलकोटचा जो आश्रम गुरुमंदिर आहे हा प्राचीन काळापासून परशुरामांचं पीठ राहिलेलं आहे, कारण जमदग्नींचा हा आश्रम होता, जमदग्नींनी इथे महायज्ञ केलेले आहेत आणि ज्या वेळेला सोमदत्तीवरून जमदग्नींचा देह माहूरला घेऊन चालले होते परशुराम, त्याला आवर्जून गुरुमंदिरात थांबले होते। आज जिथे गुरुमंदिरामध्ये तुळशी वृंदावन आहे त्या ठिकाणी रेणुका बसलेल्या होत्या आणि पलीकडे जमदग्नींचा देह ठेवला होता। हे काय आहे, सोमदत्तीवरून कावडीमधून रेणुका आणि जमदग्नी यांना घेऊन परशुराम निघाले होते, बरोबरही काही लोक होते, ठराविक अंतर गेल्यानंतर अर्थात दमणूक होत होती आणि हा त्यांचाच आश्रम असल्यामुळे इथे ठेवत। ही अशी एक विलक्षण परंपरा याची आहे। एका दिवसात म्हणजे महाराजही असं म्हणले कुठेतरी आपल्या टाळ वाजवत मध्येच एकदम घुसला कोणी, असं इथे घडलेलं नाहीये। एक मानवजातीसाठी जे काम व्हायचं आहे त्याची ही एक विशाल बैठक, विशाल सुरुवात किंवा प्रारंभ आहे। बाकीचेही बोलतील तेव्हा मी वेंगुर्लेकर साहेब आपण मला थोडक्यात सांगावं की अक्कलकोट म्हणजे गाणगापूर पासून अक्कलकोट पर्यंत जो काही अवतार श्रंखलेचा जो भाग आहे त्याविषयी थोडीशी आपण विवेचन करावं। स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज या संदर्भातलं जे माझं लिखाण आहे त्यामध्ये किंचित मतमतांतर आहे आणि ती अशा पद्धतीची आहे की ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रेय महाराज अधिक शक्ती आणि सूर्य ह्या पंचेश देवता स्वामी मार्गामध्ये विद्यमान आणि याचे पुरावे अक्कलकोट मध्ये चुकलं। 1869 ला जो जोशी मठ स्थापन झाला या जोशी मठामध्ये आपण जर अंदाज घेतला देवतांचा तर त्याला विष्णू पंचायतन असं सांगितलं जात। प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही ते नीट पाहाल तर तिथे भगवान गणेश आहेत, विष्णू आहेत, शिव आहेत, तिथे सूर्य नाहीये। आणि भगवंताने जो नियम सांगितलाय पंचायतनाचा जो नियम सांगितलाय
त्याच्यामध्ये विष्णुमय शक्ती सूर्य आणि गणेश. मग सूर्य ही देवता तिथे कुठे आहे? तर सूर्य ही देवता स्वामी समर्थ महाराज स्वतः सूर्य म्हणून तिथे स्थापित आहे. आणि हे जर आपण पहाटे दर्शनासाठी जर गेलो आणि ते संपूर्ण देवस्थान पाचच्या दरम्यान जेव्हा पूजन होतं त्यावेळी जर आपण पाहिलं अगदी गाभाऱ्यामध्ये जाऊन सुद्धा पाहिलं तर तिथे ब्रह्मा विष्णुमय शक्ती सूर्य हे पंचायतन आणि आचार्यांनी सांगितलेलं गणेश शक्ती सूर्य विष्णू आणि शिव हे पंचायतन यामध्ये सूर्य ही देवता तिथे विद्यमान नाही आहे, मूर्ती स्थापना नाही आहे. आणि तरीही असं सांगण्यात आलेलं आहे की ते विष्णू पंचायतन आहे. तर तिथे स्वामी समर्थ महाराज हे सूर्य रूपामध्ये तेज रूपामध्ये विद्यमान आहे. आज आपण ज्या आजारपणातून किंवा विचित्र गोष्टींमधून जात आहोत या प्रकरणाला जर नियंत्रणात आणायचं असेल तर सूर्यदेवता फार महत्वाची आहे. आणि त्या सूर्यदेवतेच्या रूपामध्ये स्वामी समर्थ महाराज जोशी मठामध्ये बसले. देवी रूपाचं सांगतो. एक विठोबा पुजारी नावाचे अक्कलकोटमध्ये गृहस्थ होते. तो लहान मुलगा होता आणि महाराजांची जी गुरु आहेत ती सांभाळण्याचं काम तो करत असे. त्याला स्वामी समर्थ महाराजांनी देवी रूपामध्ये दर्शन दिलं. त्यामुळे आजही बुधवार पेठेमध्ये खालच्या बाजूला आपण जर उतरलो तर मागच्या बाजूला देवीचं मंदिर आहे आणि ते स्वामी समर्थ महाराज आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने भूमिका काय आहे तर स्वामी समर्थ महाराज ब्रह्मा विष्णू महेश आहेतच, पण स्वामी महाराज हे शक्ती आणि सूर्य या रूपातही अक्कलकोटमध्ये विद्यमान आहे. आता जी तुम्ही पुढे कंटिन्यू करा. मला आठवते विवेकजी आपण मागे एकदा मला गुरुमंदिरात आपण भेटलो होतो आणि आपण सुरुवातीला चर्चा करत असताना आपण अक्कलकोट शहराचा अनेक भागातून आपण प्रवासही केला होता आणि त्याच्यामध्ये आपण अभ्यास देखील केला होता. तर त्या भूमिकेतून थोडस मी मागे आपल्याला नेही की मी आता जसं वेंगुर्लेकर साहेबांना देखील म्हणालो की शेवटी स्वामींचं आगमन अक्कलकोटला होण्याआधी देखील त्यांची अवतार श्रृंखला आहे असं आपण म्हणतो, तर त्याविषयी आपण काय सांगाल? मी याच्यात एक थोडस एक ऍड असं करेन की आपण मगाशी आपण जो ज्या दत्त संप्रदायाचा उल्लेख आपण करतोय तर मला हा दत्त संप्रदाय स्वामींच्या संदर्भामध्ये अवधूत संप्रदाय असं मला तो वाटतं. याचं कारण असं आहे की दत्त हे एक ऍक्च्युली रूपक आहे. म्हणजे तीन तत्व आपण मानतो की उत्पत्ती स्थिती लय म्हणा किंवा सत्व रज आणि तम म्हणा, तर याचं कुठेतरी ते निदर्शक आपण जे म्हणतो तशा पद्धतीने आपण तो दत्त घेतलेला आहे. पण हा दत्त कलियुगामध्ये मात्र अवधूत स्वरूपामध्ये येतोय आणि त्या अवधूत स्वरूपाला कुठल्याही अवताराचं बंधन नाहीये की कुठल्याही त्याला एक फॉर्मॅट असा नाहीये. तर त्याला आपण जे बालोन्मत पिशाच्य वृत्ती किंवा हे जी म्हणतो ना तर ते अशा पद्धतीमध्ये तो डिस्क्राईब न होणारा असा अवतार आहे आणि तो कालानुरूप तो बदलत जातो. आणि पुन्हा असं आहे ना की तो नुसताच कालानुरूप नाही तर तो स्थितीनुरूप सुद्धा बदलणार आहे. म्हणजे एका विशिष्ट याच्यामध्ये जेव्हा माणिक प्रभू येतात तर ते सुद्धा अवधूत संप्रदाय किंवा ते दत्त संप्रदायात मानलं जातं, पण ती त्यावेळीची त्या काळाची गरज असते. किंवा जेव्हा अक्कलकोटचे महाराज अक्कलकोटमध्ये येतात किंवा त्याच्या आधी मंगळवेढा किंवा माढा इथे जातात तेव्हा ते त्या त्या स्थलानुसार किंवा त्या त्या कालानुसार आपल्या अवताराचं जे वैशिष्ट्य आहे ना तर ते बदलत राहतं. तर हा सतत अवधूत संप्रदाय हा बदलणारा अवतार आहे, हा फिक्स नाही आहे. त्याचं फॉर्मेशन असं आपण जर म्हटलं तर ते सगुण स्वरूपामध्ये आपल्याला त्याला मांडता येत नाही. आपण त्याला निर्गुण निराकार तत्व म्हणून आपण घेऊ शकतो कारण ते फ्लेक्झिबल आहे. आणि त्यामुळे अक्कलकोट त्या महाराजांचा पण जो अवतार आपण जर म्हटलं तर तो सुद्धा सतत बदलत आलेला आहे. आता तो त्यांचा 700 वर्षांचा अवतार मानला जातो त्यापैकी आपल्याकडे जो ज्ञात आहे तो अक्कलकोटच्या आधीची जी काही 30-35 वर्ष आहेत तर त्याचा, कारण मंगळवेढाचं एक डॉक्युमेंटेशन आहे, मोहोळचा आहे किंवा माढा किंवा सोलापूरला ते होते तर त्यावेळेच डॉक्युमेंटेशन झाल्यामुळे आपल्याला होतं तेवढंच माहिती आहे. पण त्याच्या आधी ते राजूर किंवा ह्या ज्या ठिकाणी होते त्याचं डॉक्युमेंटेशन न झाल्यामुळे आपल्याला ते नक्की माहिती नाही. पण अनेकांच्या मध्ये किंवा स्वामी सुतांच्या मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तो एक 700 वर्षांचा काळ त्यांचा मानला जातो. मंगळवेढाला ते आले किंवा त्याच्या आधी ते कर्नाटकामध्ये होते. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख की रामसिंग म्हणून आपलं राम भारती म्हणून आहे, काही ठिकाणी चंचल भारती म्हणून आहे. तर अशा विविध नावाने किंवा त्या त्यावेळेला त्यांनी स्वतःचं नाव उघड न केल्यामुळे तिकडची ती स्थानिक मंडळी होती ते एका विशिष्ट नावाने त्यांना परिचित होती किंवा त्यांना ओळखत होती. जसं मंगळवेढ्यामध्ये त्यांचा उल्लेख दिगंबराचार्य म्हणून होत होता
अक्कलकोट मध्ये आल्याच्या नंतर मात्र त्यांना स्वामी समर्थ म्हणून ओळखायला लागले आणि तो जो काळ आहे ना हा आपल्या थोडासा जवळचा काळ आहे असं मला वाटतं की त्यामुळे या काळामध्ये थोडस म्हणजे मीडिया जो होता किंवा वर्तमानपत्र होती म्हणा किंवा एकमेकांच्या माहितीचं जे आदान प्रदान होतं ते थोडस सुलभीकरण झाल्यामुळे स्वामी समर्थ ही जी त्यांची विरुद्धावली आहे ना ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली आणि त्यांचं नाव स्वामी समर्थ किंवा ह्या नावाने लोक त्याला ओळखायला लागले. पण बेसिकली ते विविध अवतारामधून आलेले आहेत आणि ज्याला आपण ब्रह्मांड नायक जे म्हणतो ना ते खऱ्या अर्थाने ब्रह्मांड नायक आहे. स्वामी महाराजांचं एक मला वैशिष्ट्य हे असं वाटतं ना की तो सतत तो बदलणारा काळानुरूप बदलणारा आणि त्याचे उल्लेख आहेत ना तर त्यांच्या काही म्हणजे प्रसंगामध्ये त्यांनी म्हटलेले की मीच राम होतो मीच कृष्ण होतो. आता याचा अर्थ की मीच राम होतो म्हणजे ते रामायणात पण होते का किंवा महाभारतामध्ये होते का असं नाहीये. तर ते जे तत्व आहे ज्याचा उल्लेख एकदा महाराजांनी केलेला की अविनाशपद असं एका ठिकाणी त्यांनी उल्लेख स्वतःचा केलेला आहे. तर ते अविनाशपद म्हणजे काय की ते विनाशी नाहीये. प्रत्येक त्या युगामध्ये विशिष्ट पद्धतीने ते लोकांच्या समोर येत गेले आणि धर्माचं संस्थापन म्हणा किंवा की धर्माला म्हणजे जसं भगवंतांनी जसं म्हटलं की धर्म संस्थापनासाठी मी आलेलो आहे आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. तर तसे त्या त्या काळामध्ये ज्या वेळेला धर्माला ग्लानी आलेली आहे म्हणा किंवा जेव्हा सद्गुरूंची किंवा सत्पुरुषांची आवश्यकता होती तेव्हा तेव्हा विविध अवतार घेऊन जे सत्पुरुष प्रकट झाले ते स्वामी समर्थच आहे. फक्त आता आपल्याला जे ज्ञात आहे ते साधारणपणे 1834 पासून ते ज्ञात आहेत आणि पुढे 1857 नंतरच मात्र प्रॉपर डॉक्युमेंटेशन झाल्यामुळे आपण त्यांना स्वामी समर्थ म्हणूनच आपण त्यांना ओळखतो. पण हे दत्ताचे अवतार असू शकतात. आता जर संजयजी म्हणाले तसं ते सूर्याच्या सुद्धा त्याच्यामध्ये छटा आहेत. मी तर म्हणतो की संपूर्ण ब्रह्मांडाची छटा जी आहे ना तीच मुळात स्वामी समर्थांमध्ये. कारण एकही अशी छटा नाही की ज्या जसं आपण ज्याला म्हणतो की महाभारतामध्ये जे काही व्यासाने लिहिले त्यापेक्षा जगात काही दुसरा असू शकत नाही. तर तसं मला वाटतं की स्वामी समर्थांच्या अवतारामध्ये जे काही आहे किंवा जे काही त्यांनी घडवले त्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही सत्पुरुषाने किंवा कुठल्याही परमेश्वराच्या अवताराने सुद्धा घडवलेलं नाहीये. किंवा जे काही घडवलं असेल ते पुन्हा स्वामींनीच घडवलेले आहे. तर म्हणून मी स्वामींच्या अवताराकडे बघताना मी थोडस की ज्याला आपण म्हणतो ना की तो बहुआयामी असं मी त्याला म्हणेन त्याला आपण ज्या पद्धतीने बघावा ना तसा तो आपल्याला दिसतो असा अवतार येतो. कोणी त्यांना राम रूपात बघत असेल कोणी त्यांना कृष्ण रूपात बघत असेल कोणी त्यांना दत्त रूपामध्ये बघत असेल तर ज्याला जसा तो दिसतो तसा तो त्याची मांडणी करतो. त्यामुळे त्यांना काही शैव म्हणतायत काही दत्तावतार म्हणतायत असं विविध स्वरूपामध्ये त्यांची मांडणी होते. पण ते सर्वांना व्यापून उरलेले आहेत हे मात्र निखळ सत्य मला वाटतं. काका आपण मागे आपण एकदा बोलत होतो तेव्हा आपण मला म्हणाला होता की भगवान दत्तात्रयांविषयी महाराजांनी आपल्याशी बरीच वेळ चर्चा केली होती आणि त्यांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांच्या जन्माविषयी म्हणा किंवा त्यांच्या स्वरूपाविषयी बरंच वर्णन केलं होतं ते आपण थोडक्यात लोकांना सांगाल का? परमसद्गुरूंच्या दृष्टीने भगवान दत्तात्रेय ही गुरु परंपरा आहे आणि गुरूंविषयी जितक्या आदराने जितक्या मर्यादेने बोलायचं तितक्या तिथं मी काही परमसद्गुरू त्या पद्धतीने आपल्याशी बोलत आले. त्यांनी त्या सुरुवात जी केली होती ती गुरु दत्तात्रय ही प्राचीन परंपरा कशी आहे इथपासून बोलायला सुरुवात केली होती. ते सामान्य व्यक्तीसारखे म्हणू शकतात सामान्य व्यक्तीसारखे आजही कुठे ना कुठेतरी त्यांचा संचार असू शकतो आणि खुद्द गुरु मंदिरामध्येही ते दैनंदिन येत असत रोजच्या रोज येत असत. ते ओळखता येत नाहीत त्याचं कारण त्यांचा पोशाख वेगळा नसतो ते बोलण्यात वेगळे नसतात. परंतु त्यांची एक खूण म्हणून त्यांनी सांगितली होती की ते दत्त गोरक्ष भिक्षा मागते. हे जे स्वामी रामदासांनी म्हटलं त्याची आठवण करून दिली की त्यांना जर ओळखायचं असेल ही जी वेळ आहे 12 PM ज्या वेळेला ते कुठे ना कुठेतरी भिक्षा ग्रहण करत असतात तो अक्कलकोटच्या गुरु मंदिरातही एक काळ असा होता की जे शाबादे काका आपले महाराजांचे बरोबर वावरणारे किंवा त्यांचे वर्ग मित्र असं म्हणा क्षणभर ते त्यांना सांगून ठेवलं होतं की गुरु या ठिकाणी येतील गुरु जे मागतील ते त्यांना द्यायचं आणि गुरूंसाठी इथे शुद्ध भिक्षा इतरत्र आता मिळेल न मिळेल म्हणून त्यांच्यासाठी शुद्ध भिक्षा गुरु मंदिरात ठेवली जायची. ती काही फार मोठी नव्हती किंवा असा आपण जसा नैवेद्य करून ठेवतो तसा खूप ताकबर नसतो नव्हतो. दोन चपात्या
आणि गुळाचा खडा एवढंच त्यांच्यासाठी ठेवलं जात असे आणि तेवढी भिक्षा त्यांना देत असत आणि तेवढी भिक्षा त्यांना पूर्ण होत असे. गुरु दत्तात्रय हे पुन्हा अक्कलकोटच्या बद्दल एक असीम प्रीती असल्यामुळे स्वामी समर्थ जे आपण म्हणाला ते इथे आले 1856 मध्ये. त्यांनी असं सांगितलं एकदा की मंगळवार एकादशी होती त्या दिवशी आम्ही आलो आणि तेव्हापासूनची जी गुरु दत्तात्रयांची ही जी परंपरा ती तिथपर्यंत आहे आणि गुरु दत्तात्रयांचा पूर्ण आविष्कार स्वामी समर्थांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. जसा गुरु दत्तात्रय हे केव्हा येतील कसे येतील कसे वागतील कसे बोलतील याची कल्पना नसते, स्वामी समर्थांच्या बद्दलही कुणी ठरवून त्यांच्याकडे जर पाहत बसलं तर तसं कधीही कळत नाही. गुरु मंदिरात किती वेळा आले हा भाग वेगळा आहे, परंतु ते महाराजांचं असं म्हणणं होतं की अमावस्येला कोणी येतो पौर्णिमेला कोणी येतो त्याच्यामध्ये गुरु दत्तात्रयांचा नेहमी वाटा, बाकीच्यांना त्यांनी ओळख करून दिली नव्हती. फक्त शाबादे काकांनाच ओळख करून दिली होती की हे गुरु आहेत आणि शाबादे हे ग्रस्त असे होते की कोणाशी न बोलणारे होते, जेव्हा खोदून खोदून विचारलं त्यावेळेला ते कधी कधी सांगत असत. म्हणून त्यांनी सांगितलं की अशी भिक्षेची व्यवस्था केली होती, कारण आत्ताचा जो काळ तुम्ही जो पाहिलात तर व्यवस्थितपणे स्वयंपाक करून ती भिक्षा मिळेल अशी शक्यता इतरत्र नव्हती, म्हणून ते गुरु मंदिरात होते. एकदा अशी हकीकत घडली की तो गुरु दत्तात्रय आले, महाराजांच्या अंगावर पश्मिना शाल होती जी बाबुराव पारख्यांनी त्यांना आणून दिली होती आणि स्वामींचा बाबादे काकांना जे सांगितलं होतं परम सद्गुरूंनी ते एवढंच सांगितलं होतं ते मागतील ते त्यांना देत आणि गुरु समोर उभे राहिले म्हणले बाबा को चादर होना, महाराजांनी एवढंच सांगितलं कुणी त्यांना द्या. हे दोघांच्या तिघांच्यातल्याच तो व्यवहार होता, गुरु दत्तात्रय शाबादे काका आणि परम सद्गुरु यांच्यातला हा व्यवहार असल्यामुळे ते नेमके कसे वावरत होते हे माहित नाही. परंतु ही परंपरा कशी आहे तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं जे वर्णन केले भागवतामध्ये ते वर्णन महाराज पुष्कळदा सांगत असत की गुरु हे असे आहेत. गुरूंनी जे 24 आपले शिक्षक म्हणा किंवा ज्यांच्याकडून निर्णय विद्या ग्रहण केल्या किंवा निर्णय जे एक भाग आहे ते शिकले ते 24 गुरु त्यांचे होते आणि त्या परंपरेतून आले. दुसरी महाराजांच्या पुढे अडचण अशी होती की ते एका अर्थाने गुरुपीठावरती म्हणजे गुरु दत्तात्रयांच्या पीठावरती होते आणि दुसऱ्या अर्थाने ते जे होते त्यांना परशुरामांनी दीक्षा दिल्यामुळे परशुरामही त्यांचे गुरु होते. तेव्हा आता हे दोन गुरूंची परंपरा काय आहे म्हणून हा प्रश्न त्यांनी मुंबईचे बोरगावकर मास्तर यांना विचारला होता की तुम्हाला त्रिपुरा वगैरे काय माहिती आहे का, ते म्हणजे त्या नावाचं मी एक संस्थान ऐकले म्हणजे आपल्याला तेच पाहिजे. आणि त्यावेळेला ते मल्लिकार्जुनाच्या मंदिरापाशी होते आणि तिथे जे आपल्या अक्कलकोटमध्ये आहे आणि ती जी परंपरा आहे की गुरु दत्तात्रयांची परंपरा आणि भगवान परशुरामांची परंपरा अलग नाही हा मुद्दा आहे. अक्कलकोटच्या संदर्भामध्ये जरी महाराजांना दोन गुरु होते असं नाही परंपरा एक आहे. गुरु दत्तात्रय हे परशुरामांचे गुरु आहेत, गुरु दत्तात्रयांचं हे पीठ आहे आणि दोन्ही परंपरा भिन्न नाहीयेत एवढं महाराजांना स्पष्टपणाने दाखवून द्यायचं होतं की ती जी परंपरा आहे तीच आहे. गुरु दत्तात्रयांनी त्यांना श्रीविद्येची की ज्याला त्रिपुरा विद्या म्हणतात त्याची दीक्षा दिलेली आहे आणि जी शुद्ध स्वरूपातली त्रिपुरी विद्या ती गुरु दत्तात्रयांजवळ होती. कारण श्रीविद्येचा दंडक आहे की तुम्ही शिरो देयात राज्यम देयात श्रीर्ण देयात, एक वेळ डोकं कापून द्यावं एक वेळ राज्य द्यावं पण श्रीविद्या द्यायची नाहीये, हा जो दंडक जे पाळतील आणि शुद्ध स्वरूपात त्याचं आचरण करतील त्याच्यामध्ये डेफिनेटली निश्चितपणाने भगवान परशुराम होते. आणि मग भगवान परशुरामांनी दीक्षा पुढे गजानन महाराजांना दिली. म्हणून आपली जी परंपरा आहे अक्कलकोटची ही परशुरामाची म्हटलं तर परंपरा आहे, कारण गुरु दत्तात्रयांचीच ती परंपरा आहे आणि गुरु दत्तात्रयांची प्रत्यक्ष ही परंपरा दोन्ही बाजूनी अक्कलकोटे गुरु परंपरेत निगडीत आहे. गुरु आता ते मला विचार मला आता हे सगळे ते जेव्हा बोलत असते ते मी म्हणून मला कुठे दर्शन होईल माझ्या मनात शंका आली त्यांले कोल्हापूरला होईल असं आम्ही सांगतो. सांगण्याचा उद्देश त्यांचा काय होता की ज्या वेळेला ते कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी फिरे झोळी त्या कोल्हापूरला ते भिक्षा मागतात किंवा गाणगापूरलाही मागतात असं लोकांचं मत आहे. अक्कलकोटमध्ये कधी मधी मागितलेली आहे पण मुख्यत्वे ते कोल्हापूरमध्ये भिक्षा मागून जीवन जगतात हा त्याच्यातला भाग आहे.
स्नान एका ठिकाणी चंदन अळावी पंढरपुरी, पंढरपूरला येऊन चंदन लावतात, कोल्हापुरी भिरे झोळी भोजनपुरी पांचाळी आणि माहुरगडी समाधीस्त अशी त्यांची दिनचर्या आहे. म्हणजे आजही लोकांची ही एक अतीव श्रद्धा आहे की माहुरगडावरती जो शेवटचा टप्पा आहे, पहिल्या टप्प्यावरती रेणुकेचं मंदिर आहे, मध्ये खाली उतरून 101 पायऱ्या गेल्यानंतर परशुराम मंदिर आहे, सबंध डोंगर ओलांडून टोकाला गेल्यानंतर गुरु दत्तात्रेयांचं मंदिर आहे. त्या गुरु दत्तात्रेय रोज तिथे विश्रांतीला असतात. जशी आपली एक ही आहे की भगवान परशुराम हे विश्रांतीला परशुराम क्षेत्री पेढे परशुरामला असतात, तसे हे तिथे असतात. ही त्यांची एक विशाल परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये मग मला हा एक प्रश्न पडला होता, त्याचं उत्तर त्यांनी दिलं. म्हणजे हे जर चिरंजीव अवतार आहे, 10,000 वर्ष 20,000 वर्ष त्यांचं जीवनक्रम आहे, तर मग करतात काय? ते आणले त्यांच्या रोजच्या संचारामध्ये ज्या वेळेला त्यांना एखादं लक्षात येते की हा अधिकारी पुरुष आहे आणि हा धर्म कार्य करू शकेल, त्यावेळेला त्याला ते मार्गदर्शन करतात. वेंगुर्लेकर साहेब, आपण मला एकदा बोलताना आपण म्हणाल होतात की स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमनाच्या पूर्वपर्यंत त्यांचा म्हणजे श्रीशैलापासूनचा जो प्रवास होता याच्याविषयी आपण अभ्यास केला होता. तर आता जसं काकांनी सांगितलं की अर्थात भगवान दत्तात्रेयांची अक्कलकोट पर्यंत येण्याची परंपरा जी आहे ही मधल्या दोन अवतारांना घेऊन आहे, म्हणजे ती श्रीपाद शिवल्लभ असतील, नरसिंह सरस्वती असतील आणि स्वामी समर्थ महाराज असतील, असा तो सगळा प्रवास आहे. आणि या सगळ्या ठिकाणून धर्मकार्य करत करत ही परंपरा पुढे आलेली आहे. म्हणजे अक्कलकोटला या मी नेहमी जसं आता म्हणजे म्हणण्याचा माझा विषय मांडण्याचा हाच होता की इतक्या विशाल भूमिकेतून अक्कलकोटकडे बघायला हवंय की आपण अक्कलकोटकडे बघताना केवळ स्वामी समर्थांना एक वेगळी विभूती म्हणून बघण्यापेक्षा या सगळ्या पार्श्वभूमीतून जर बघितलं मागच्या 700 वर्षांचं त्या विभूतींचं कार्य, अवतार शृंखलेचं कार्य आणि अक्कलकोट मध्ये आल्यानंतरचं कार्य, ह्याचा जर विचार केला तर एक लार्जर पिक्चर आपल्या समोर उभं राहतं. आणि मागे आपण मला आठवतंय आपण गुरुमंदिरात आला होता, पुस्तकाचं आपण जेव्हा विमोचन करत होतात त्याविषयी आपण मला म्हणला होता की स्वामींचा जो अक्कलकोटला येण्याचा आधीचा प्रवास आहे त्याविषयी आपण एक सुंदर बोलला होता, तर लोकांसमोर आपण मांडावा अशी मी आपल्या विनंती करतो. आता आनंदनाथ महाराजांनी जी गुरुस्तवन रचना केलेली आहे त्याच्या एका ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, शालिवाहन शक्य 340 शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला द्वितीयेस वटछायेस दिगंबर. आता हा जो काळ आहे 340 म्हणजे सन 418 हा. दुसरी नोंद स्वामीसुत महाराजांची ही 1071 सन 1159 ही आढळ. त्यानंतर आनंदनाथ महाराजांनी तिसरी नोंद दिलेली आहे, ती 15व्या शतकातल्या अखेरची. त्यांनी रचना ज्या केलेल्या आहेत त्यामध्ये फार महत्वपूर्ण रचना आहे, श्री गुरु धाव बालवकरी संकट पडले भारी होसी दासाचा कैवारी भव भय निवार. त्यामध्ये ते मी का आलो तर पृथ्वीने प्रार्थना केली आणि कलियुगामध्ये चाललेला जो अजब पद्धतीचा अत्याचार आहे त्याच्या नियंत्रणासाठी मी आलेलो आहे असं महाराजांचं वचन आनंदनाथ महाराजांनी केलेली प्रार्थना आहे. या संदर्भामध्ये वेळेपणाने पृथ्वीचा काही संबंध अक्कलकोट मध्ये आहे का? तर 8व्या शतकामध्ये 8व ते 12व शतक चालुक्यांची कारकीर्द अक्कलकोट मध्ये झाली आणि चालुक्य यांचं कुलदेव किंवा उपास्य देवता ही भगवान विष्णूंच्या वराह अवताराची आहे. आणि वराह अवतार आपल्याला अक्कलकोट मध्ये जुन्या राजवाड्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे ते एक महाविष्णूंचं वेगळं रूप आणि धरेची प्रार्थना ही सुस्पष्ट होते. यातून आम्ही स्वामी महाराजांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा थोडा वेगळा वेगळा बदल होत गेला. त्यामध्ये अभ्यासकांमध्ये किंवा सश्रद्ध भाविकांमध्ये कदाचित मतमंत्रांतर असू शकतात, पण ही वस्तुस्थिती आहे. अक्कलकोट हे 1857 पासूनचं नाहीये, अक्कलकोट मध्ये 1200 वर्षांचा इतिहास व्यवस्थित पाहायला मिळतो. अक्कलकोट मध्ये 3 मातृकापट्ट्या आहेत. ही 11व्या शतकातली ही मातृकापट्टी आहे. त्यामध्ये सर्व देवी म्हणजे सर्व देवतांच्या पत्नी
आणि शेवटी गणेश हे 11व्या 12व्या शतकातल्या त्या विठ्ठल टिकाजी उपलपांचं जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या मागे एक मातृकापट्ट आहे. शिवयोग्यांची जी समाधी आहे दंडुरे बुवांच्या मळ्यामध्ये तिथे एक मातृकापट्ट आहे. आणि विठ्ठल टिकाजी उपलपांच्या या विठ्ठल मंदिराची मागच्या बाजूला जे गार्डन आहे त्या गार्डन मध्ये दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराच्या बाजूला एक मातृकापट्ट आहे. यातून अक्कलकोट हे 1000 वर्षांपूर्वीचं स्पष्ट दिसत. बरं, यामध्ये सगळ्या कल्चुरी येऊन गेले. आंध्र भृत्यांची तिथे सत्ता होती, राष्ट्रकुटांची सत्ता होती, नंतर बहामनींची सत्ता होऊन गेली. अक्कलकोटचा जर सीमारेषेचा जर भाग आपण विचारात घेतला तर स्वामी महाराज इथे का आले तर हे एक फार महत्वाचं केंद्र आहे. भगवान श्री परशुरामांचा विषय असेल किंवा ही अन्य देवतांचा विषय असेल तो कसा गोरख जालंधर शर्पणा षडवंग कानी शिंद्रराज या श्लोकामध्ये जे नवनाथांचा उल्लेख आहे त्यात नागनाथांचा उल्लेख नसतो पण अक्कलकोटमध्ये नागनाथांचं मंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचा अर्थ किमान आपण 1000 वर्ष मागे घेऊ शकतो. दुसरी गोष्ट मध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचं मंदिर आहे. ही काळ 700 ते 750 वर्ष मागे जातो. दंडुरे बुवांच्या मळ्यामध्ये जी शिवय समाधी आहे त्यांनी स्थापन केलेले 700 वर्षांपूर्वीचे शिवलिंग आहे. अक्कलकोटमध्ये आपण जर मायन्युएटली व्यवस्थित जर सर्च करत जर आपण फिरलो असं लक्षात येईल की 13-14 किलोमीटरवर जेऊर नावाचं स्थान आहे. काशी विश्वेश्वरांचं फार महत्वाचं स्थान म्हणजे जो काशी विश्वेश्वर काशीला आहे त्या पद्धतीचं फार महत्वाचं स्थान जेऊरला आहे. पंढरपूर आहे, तुळजापूर आहे, गाणगापूर आहे. सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे मणूर. या मणूरमध्ये 90% ब्रह्मकुंड त्या काळी राहत असा. उपासनेसाठी उत्तम जागा होती आणि इडा आणि पिंगला दोन्हीही चालू होती अशी अवस्था त्या तिथे दक्षिण वाहिनी असलेल्या नदीमुळे तयार झालेली आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या एकूण कारकिर्दीचा जर विचार केला तर ते सातत्याने मणूरला जात आहेत असं दिसतंय. त्यामुळे स्वामी महाराज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला काही गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीने बघाव्या लागतील. उदाहरणार्थ आमच्या गुरुमंदिर स्थानामध्ये महाराज आले या इथे पट्टाभिषिक्त राम आणि पट्टाभिषिक्त रामाचा कुठेही स्वामींच्या चरित्रामध्ये वेगळेपणाने उल्लेख नाही. लीला वगैरे होते पण कार्य काय आहे तिथलं तर 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये जे योद्धे अक्कलकोटमध्ये येत असत त्यांना योजना आखण्याचं ठिकाण पट्टाभिषिक्त रामाचा वरचा गाभारा गाभाऱ्याच्या वरच्या कळसामध्ये ती चालायचं. चितानंदांचे तर संबंध गुरुमंदिराशी आहे. त्या घराण्याचा या 1857शी संबंध होता. दुसरी महत्वाची गोष्ट दाजीबा भोसले स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्याकडे विविध त्यांच्यावर भाष्य केली जातात पण तो ज्या पिराजी भोसल्यांचा दासी पुत्र होता ते पिराजी भोसले हे झाशीशी संबंधित होते आणि 1857चं जे समर आहे त्याला त्यांनी फार महत्वाच्या पद्धतीने हाताळलेलं होतं. बरं, वैशिष्ट्य असं आहे की अक्कलकोटची जी अक्कलकोट हा किल्ला आहे किंवा अक्कलकोट हा जो भुईकोट आहे त्याच्या बाजूला लगेचच 1743 पटवर्धनांचं गणेश मंदिर आहे आणि पटवर्धन हे जमखिंडी गाणगापूर नाही नरसोबाच्या वाडीला जे स्थान आहे कुरुंदवाड त्या कुरुंदवाडकर पटवर्धनांचं स्थान म्हणजे हा मोरया आहे. हे पेशव्यांशी संबंधित होते. अक्कलकोट देवस्थानच्या समोर डाव्या बाजूला सरदेशमुखांचं घर आहे. हे सरदेशमुख हे आदिलशहाचे सरदार होते आणि थेट मागे जाल तर तुमचा संबंध कृष्णाजींपर्यंत जातो. अफजलखानाला महाराजांनी मारलं शिवरायांनी त्याचा जो इथला ब्राह्मण होता त्या कृष्णाजी ब्राह्मणाच्या संबंधातली जी लोकमंडळी होती त्यातले हे सरदेशमुख घराणं आहे. ही सगळी लोक जर बघितली तर असं लक्षात येतं की 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये जे योद्धे तिथे येत असत ते महत्वाचे काहीतरी मेसेजेस घेऊन येत असत. ब्रिटिशांना त्याचा संशय होता. सातत्याने ब्रिटिशांनी 2 वेळा तर महाराजांना थेट विचारलं की आपण कोण कुठले. याचा जर सगळा विचार केला ना तर कुठेतरी
वेगवेगळ्या राजघराण्यांशी स्वामी महाराजांचा संबंध दिसतो. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटमध्ये नेमके आले ह्याचे खूप धागेदोरे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ते अभ्यासावे लागतील. विषय अधिक उघडतोय म्हणजे आपण पुढच्या विषयावर कि आणखी काय विचारायचं असेल तर आपण खूप छान आतापर्यंत माहिती मिळाली. खूप सकारात्मक मेसेजेस मला सारखे येत आहेत. मी तेच वाचत होतो आता कोणाचे काही प्रश्न असतील का या आतापर्यंतच्या चर्चेसाठी म्हणून. खूप मला वाटतं नाविन्यपूर्ण माहिती आहे आणि आपण बरीचशी मी म्हणालो तसं की ही माहिती आपण एकत्रित चर्चा केल्यानंतर ही आपण मला सांगता. आपण माझी एक आपल्या सगळ्यांना विनंती अशी होती की सगळ्यांसमोर मांडा एक दिवशी आणि अर्थात आपण पुस्तकाच्या माध्यमातून मांडतोच आहात, आपण व्याख्यान देतात आहात, पण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जाईल ते हजार लोकांना जातच आहे. तर पुढचा विषय असा होता वैद्य साहेबांकडे मला यायचं होतं की आता जसं आपण वेंगुर्लेकर साहेबांचं ऐकलं की अक्कलकोट शहराविषयीचं त्यांनी विवेचन थोडस केलं. स्वामींच्या आगमनाच्या आधीपर्यंतचा अक्कलकोटची काही आपण विषय सांगू शकाल, कारण आपण अक्कलकोट शहराविषयी काफी बरंच काही लिहिलंय असं मी आपण मला बोलताना म्हणाला होता की बरीच छायाचित्रही आपण घेतलेली त्या स्थानाची, अनेक वेगवेगळ्या बाकीचे जे काही तीर्थक्षेत्र असतील, बाकीचे जे काही इथले पुण्यक्षेत्र असेल त्यांच्याविषयी किंवा शहराविषयी आपण काही सांगा. हो नक्कीच. अक्कलकोट इथे येण्यामागे अक्कलकोट असं स्वामी महाराजांचा अंतस्थित्व असल्याशिवाय ते स्थान ते निवडणार नाही. आणि अक्कलकोटाला आता संजयजी जसं म्हणाले किंवा एस के सर जसं म्हणाले तर तसं त्याला एक प्राचीन वारसा आहे. आपल्या गजानन महाराजांच्या सुद्धा चरित्राचा अभ्यास करताना मला तुम्ही रेफरन्सेस जाणवले की त्यामध्ये जन्मदग्नींचा आश्रम तिथे होता किंवा परशुरामांचं वास्तव्य होतं. माझं असं एक साधारण असं एक संशोधन असं आहे की एखादा सत्पुरुष जेव्हा एखाद्या आपल्या कार्यक्षेत्राची जेव्हा निवड करतो तेव्हा त्याला नक्कीच एक प्राचीन एक पार्श्वभूमी असते किंवा एक प्राचीन वारसा असतो. उगाच कुठेतरी जायचं आणि आपला अवतार कार्य सुरू करायचं असं होत नाही, कारण त्याच्यामागे एक विशिष्ट धारणा असते, त्यामागे एक विशिष्ट हेतू असतो आणि त्या हेतूला पूरक असं वातावरण जर त्या स्थानावरती असेल तरच ते सत्पुरुष तिथे जातात किंवा त्या सत्पुरुषाच्या स्थानाची किंवा तिथे गेल्याच्या नंतरच्या त्यांच्या अवतार कार्याची जी व्याप्ती असते ती त्या पंचक्रोशीमध्ये म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूच्या ज्या सर्व ठिकाणावरती आहे तर ती व्यवस्थितरित्या पडली पाहिजे हा सुद्धा एक अंतस्थित्व त्याच्यामध्ये असतो. आणि त्या दृष्टीने मला वाटतं अक्कलकोटस्थ महाराजांनी अक्कलकोट या शहराची त्यांनी किंवा नगरीची त्यांनी की योजना त्यांच्यामध्ये असावी. आता त्याच्याही आधी काही काळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अगदी म्हणजे 1865 पर्यंत जवळच 140 किलोमीटर मध्ये माणिक नगरला माणिक प्रभू महाराज सुद्धा होते. तर आता त्यांच्या इथे म्हणा किंवा अक्कलकोट मध्ये एक बरंच अंतर आहे. आपण जर बघितलं तर एकाच ठिकाणी अनेक सत्पुरुष कधी नसतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सत्पुरुष एक स्वतःच असं एक वेगळं अवतार कार्य जो असतो तर त्यासाठी तो ती जागा निश्चित करतो. तर त्याप्रमाणे अक्कलकोटची भौगोलिक एक आपण जे म्हणतो तर ती भौगोलिक पार्श्वभूमी त्याला नक्कीच असणार की जी महाराजांच्या अवतार कार्याचा जो एक हेतू ठेवून महाराज आलेले आहेत तर त्याला ती पोषक असणार आणि त्यामुळे त्यांनी त्याची निवड केलेली असणार असं मला वाटतं. आणि कदाचित मला वाटतं की त्याला गाणगापूर पंढरपूर तुळजापूर आणि ह्या सर्व क्षेत्रांचा जो वेढा आहे आणखी निश्चितच की तिथे आल्यामुळे महाराजांची एक प्रसिद्धी म्हणा किंवा त्यांच्या अवतार कार्याची की जी काही एक वार्ता आहे ती सर्वदूर सर्वत्र पसरायला तो अतिशय एखादी ती चांगली जागा असावी म्हणून मला वाटतं कदाचित तोही एक महाराजांचा एक अंतस्थ हेतू अक्कलकोटच्या निवडीमागे असावा. कारण प्रत्येक सत्पुरुष की त्या त्या क्षेत्री ज्या वेळेला अवतार घेतो तेव्हा ते क्षेत्र त्याच्यासाठी सुद्धा जितकं अपरिचित असतं तितकंच तिथे राहणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा ते अपरिचित असतं त्या सत्पुरुषाचं येणं. त्यामुळे एखाद्या की नोन ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की परिचित ठिकाणी जाणं आणि आपला अवतार कार्य करणं यापेक्षा ते अपरिचित ठिकाणी जाणं तिथे आपल्या कार्याचा परिचय करणं त्यांना आपली सवय लावणं थोडक्यात आणखीन तिथून मग त्यांच्या सोबतीने त्या अवतार कार्याची जी प्रसिद्धी आहे किंवा त्या अवतार कार्याचं जे काही महत्व आहे हे सर्वत्र सर्वदूर पसरवणं हे सर्व संतांच्या किंवा सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये जसं आढळतं तसंच अक्कलकोटच्या महाराजांच्या मध्ये आढळतं. अर्थात त्यांचे नेमके हेतू काय होते हे आपण आता इथे बसून सांगू शकत नाही पण ज्या अर्थी की इथे जो प्राचीन वारसा आहे तो वारसा डेफिनेटली त्यांना ठाऊक असल्यामुळेच ते अक्कलकोटमध्ये आले असणार असं त्याचा आपण एक ढोबळ अनुमान आपण त्याचा मांडू शकतो. काका आता आपण जसं दोघा वक्त्यांकडनं ऐकलं अक्कलकोटची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी दोघांनी मांडली. मला आठवतंय आपले जर्मनीचे जे वर्नर मेट्झगर होते ते एकदा अक्कलकोटला आले होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते मला वाटतं मे हाच मेचा महिना होता आणि 43 डिग्री टेम्परेचर होतं आणि भयंकर ऊन होतं वर्ण
आणि त्याचबरोबर पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याकडे जे नेहमीच राहिलेलं आहे. मग ते सगळं परिस्थितीला बघून मला एकदा सहज हसून म्हणाले की ईश्वराची ते म्हणाले काय लिहिलं आहे, विश्वभर जो संदेश जायचा आहे तो एवढ्या छोट्या दुर्गम प्रदेशातूनच का दिला जातो, असा नेहमी दरवेळ ईश्वर असे का करतात ती कळत नाही म्हणाले. की एवढे प्रगत देश आहेत, अमेरिका सारखा देश आहे, जर्मनी सारखा देश आहे, तिथे येऊन जर हा संदेश दिला गेला असता तर तो वैश्विक झाला असता. पण एवढ्या भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनमध्ये येऊन तेही ग्रामीण भागात येऊन तेही अक्कलकोट सारखं शहर निवडावं काय ईश्वराची लिहिलंय असं ते मला म्हणाले. आणि खरंच आपण नेहमी अक्कलकोट विषयी जी काही चर्चा बाहेर ऐकतो ती केवळच पाण्याचं कमी असणे किंवा ऊन खूप असणे एवढीच ऐकतो. पण आता ह्या दोघांनी जशी त्याची एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी समजून सांगितली तसं आपण थोडंसं अक्कलकोट विषयी परमसत गुरुंच्या भूमिकेतून सांगावं असं मी आपल्याला विनंती करतो. फक्त वेंगुर्लेकरांनी सांगितलं की अक्कलकोटची निवड काही एका विशिष्ट हेतून निश्चितपणाने स्वामी समर्थांनी केली, तर ते कारण वेगळं आहे. आध्यात्मिक कारण हा त्यातला भाग आहे. कारण महाराज नेहमी म्हणायचे मला परम सद्गुरु की इथे महाराज इथे जे स्वामी समर्थ आले ते चार चमत्कार करून दाखवण्यासाठी आले. ते त्यांचा स्वाभाविक भाग असतो. ते चमत्कार झाले नसतील आणि केले नाही तसा नाहीये, तो स्वाभाविक भाग आहे. पण मुख्यत्वे त्यांचा जो भाग असतो तो धर्मकार्य. ते अक्कलकोटला आल्यामुळे काय झालं, त्यांची जी कीर्ती संबंध देशभर पसरली त्या काळामध्ये त्याचं कारण काय आहे, त्याला कारण राजघराणं पण आहे. अक्कलकोटच्या राजघराण्याची स्वामी समर्थांवर प्रचंड प्रीती होती. त्यांच्यासारखा सत्पुरुष अक्कलकोटमध्ये प्रगटला म्हणल्यानंतर त्यांची त्याची नेमणूक करून दिली. आपल्याकडचे काही वाहनं त्यांना दिली, आपल्याकडची एक पालखी म्हणा ती त्यांना दिली होती. आणि त्याशिवाय दोन नोकर त्यांच्याजवळ कायम राहावेत ही व्यवस्था केली होती. त्याबरोबर त्यांनी देशातल्या सर्व संस्थानिकांना पत्र लिहिली की इथे दत्तमूर्ती प्रगटलेली आहे, आपण दर्शनाला यावं, अन्यथा ग्वालेर ते शिंदे कसे इतक्या लांब. ग्वालेर ते शिंदे आणि अक्कलकोटचे तर संबंध अगदी फॅमिली सारखे संबंध आहे. त्याच्या पाठोपाठ तुकोजीराव होळकर कसे आले, म्हणजे होळकरांचे हे आले इकडनं हैदराबादवरनं संस्थानिक जे राजे राय रायन आणि इतर लोक आले. आणि याशिवाय किती आले याची नोंद नाहीये. परंतु हे सर्व संस्थानिक इकडे खेचून आणण्याचं काम राजघराण्याने केलं. आणि हा राजघराण्याचा शब्द सगळे मानतील हेही महापुरुषांना माहिती असतं. ते काही मुद्दाम तेवढ्यासाठी तिकडे गेले नाही की आमचं एवढं पत्र लिहा आणि आमचं असा विचार, असं काही नाहीये. कारण महापुरुष हे नेहमी स्वयंप्रकाशी असतात, त्यांचा प्रकाश आपोआप दूरवर पसरतो. आणि आपल्या ते एक व्ही के फडके म्हणून त्यांनी ते एक चरित्र लिहिले, त्याच्यामध्ये मुद्दाम एक आवर्जून उल्लेख केलाय की सोलापूरच्या कलेक्टरना ब्रिटिश सरकारचा हुकूम होता की स्वामी समर्थांची देखभाल करावी, त्यांच्याकडे लक्ष ठेवावं. त्यामुळे ज्याला सुंदरावेनी खूप त्रास दिला सगळ्यात भक्तांना आणि महाराजांना, त्यावेळेला तिला काढून टाकण्याचं काम किंवा तिला काढून टाकण्याचा हुकूम हा कलेक्टरनी दिला होता. हे पाहण्यासारखं आहे की जसा हा इतिहास आहे तसं प्रत्यक्ष या गोष्टी इथे सतत घडत गेलेल्या आहेत. आणि अक्कलकोटची निवड जशी आध्यात्मिक, तसं आपलं कार्य जे पुढचं आहे, कारण हे कार्य 1856 ते 1878 मध्ये संपत नाहीये. आपल्या सगळ्यांनाच माहितीये बाळप्पा महाराजांची त्याच्यानंतर कारकिर्द, त्यानंतर गंगाधर महाराजांची कारकिर्द, गजानन महाराजांची कारकिर्द, हे सगळं कार्य ज्या भूमीतून होणार तिची प्रसिद्धी आणि तिची जो रास्त पद्धतीने ते कुणीतरी सोम्या गोम्या उठला आणि त्यांनी काहीतरी सांगितलंय असं नाही, अशा तऱ्हेचा कार्यक्रम त्यांनी केला. आणि स्वामी समर्थांनी आल्यापासून आणि जात निर्माणाच्या वेळेला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. आल्या वेळेला त्यांनी रिकाम्या चिलमीतून जाळ फुंकून काढून दाखवला. जाळ पहिल्यांदा काढून दाखवला, याच्यापुढे जाळाचा आश्रय म्हणजे अग्नीचा आश्रय करावा लागणार नाही, याच्यावरती गजानन महाराज नेहमी भर देत असत. आणि निर्वाणापूर्वी जंगम मठात त्यांनी यज्ञ करून दाखवलेला आहे. आणि तिसरी गोष्ट स्वामी समर्थ सांगत होते की आम्ही चिदंबर स्वामी दीक्षित मुरगोडचे त्यांनी जेव्हा यज्ञ केला तेव्हा आम्ही तूप वाटण्याचं काम करत होतो. अर्थात महाराज परमसद्गुरु म्हणाले ते तुपाधिकारी होते. त्यांना यज्ञप्रियता त्यांची जी आहे ती कशी आहे याचं एक चित्र त्यांच्या जीवनामधून स्वामी समर्थांच्या दिसतं. आणि त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम महाराज वारंवार करत असत की हे चरित्र असं हे चरित्र असं. महाराजांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये स्वामी समर्थांची वचनं लिहून ठेवलेली आहेत.
आणि त्या वचनांमध्ये सुद्धा त्यांनी हा भाग मांडलेला आहे की कशा पद्धतीने त्यांनी हे कार्य अक्कलकोटमध्ये येऊन सुरू केलं आणि अत्यंत एका वेगळ्या ठिकाणी येऊन खऱ्या एका अर्थाने अपरिचित असताना त्या गावात येऊन 3 दिवस उपोषित राहून आता जे खंडोबाचं मंदिर आहे का ज्याला फाटक भाग म्हणतात किंवा पताका लावायची जी गावातली जागा होती तिथे 3 दिवस उपोषित राहिले ही त्यांचं तपाचरण होतं. लोकांना आपल्याकडे बोलवायचं होतं धर्म मार्ग कसा काट्या कुट्यातून जातो आणि पुढे तो लोकांना सुलभ होतो हे त्यांना दाखवायचं होतं. हा ह्या त्याच्यातला महत्वपूर्ण भाग आहे. दुसरं मला आपल्याला विचारायचं वाटेल की आपण तुळजापूर आणि ह्या संबंधी अक्कलकोटचं जे काही वैशिष्ट्य आहे त्याविषयी सांगाल का. तुळजापूरचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचा खास करून उल्लेख. इवन गाणगापूर आहे तुळजापूर आहे अक्कलकोट आहे हे पंढरपूर आहे या सगळ्या प्रांताविषयी ही काय आहे पण प्रत्येक क्षेत्र हा स्वतंत्र इतिहास आहे. म्हणजे अगदी तुम्ही जर तुळजापूरची भवानी घेतली तर तिला रामवरदायिनी म्हणतात आणि रामवरदायिनी म्हणजे प्रभू रामचंद्रांना जिनी वर दाखव दिला आणि वृक्षारूढे म्हणजे झाडावर चढून लक्ष्मणांनी लंका पाहिलेली आणि ती तिची कृपा आहे त्या असं भावार्थ रामायणामध्ये एकनाथ स्वामी निलेदन प्रचंड मोठं त्यांनी त्याचं वर्णन त्या ग्रंथात केलेलं आहे. पंढरपूर हा तर महाराष्ट्राचा एक आद्य विषय आहे त्याच्यावरती आता किती बोलावं हा प्रश्न आहे. गाणगापूर बद्दल त्याला गंधर्वपूर असंही पूर्वीचं नाव होतं आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थांचा निवास झालेला आहे. त्याच्या अगोदर नृसिंह सरस्वती तिथे राहिलेले आहेत त्यामुळे गाणगापूरची प्रसिद्धी सर्व दूर झाली. आणि आता जे त्यांनी सांगितलं की खाली ही जी ठिकठिकाणी गावं आहेत त्या गावांना जेऊर उदाहरणार्थ जेऊर म्हणजे जीर्णपूर जे जुनं गाव आहे ते तसं ते इकडची जी गावं आहेत महाऊर आहे ते म्हणून ती जी गावं आहेत त्या ऊर म्हणजे गाव ही जी सगळी गावं आहेत त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इतिहास आहे. महाराज त्या अक्कलकोट भोवती जे 8 गणपती आहेत त्यांचंही वर्णन करत असत. त्यामुळे हा तुळजापूर हे देवीचं स्थान पंढरपूर हे विठ्ठलाचं स्थान गाणगापूर हे नरसिंह सरस्वतींचं स्थान आणि अक्कलकोट हे तर गुरुदत्तात्रयांपासून आजपर्यंत अध्यात्मदृष्ट्या माहीत असलेलं म्हणून त्याला विद्यानगर हे पूर्वीचं नाव होतं. विद्येवर्ण अक्कल काही लोकांनी त्याचं भाषांतर प्रज्ञापूर केलंय पण मूळ नाव विद्यानगर होत असं परमसद्गुरूंनी सांगितलं. फार सुरेख सांगितलं. वेंगुर्लेकर साहेब आपल्याकडेच येतोय आता जसं काकांनी सांगितलं आपण आतापर्यंत आपण ज्या सगळ्या विषयाचा मागोवा घेतला की एक तर दत्त संप्रदाय त्यानंतर त्यांच्यात झालेलं आतापर्यंत विभूतींचं थोडक्यात उल्लेख केला इथं स्थानांचा उल्लेख आपण केला गाणगापूरचा आपण इथं आपण उल्लेख केलाच आहे अक्कलकोटच्या विषयी आपण अनेक बाजूंनी माहिती आता घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की आता स्वामींच्या आगमनाविषयी आपण थोडस विस्तार करावा की आपण जसं मागेही मला खूप सुंदर पद्धतीने समजून सांगितलं होतं की तो सगळा काळ कसा होता काय परिस्थिती गावात होती तेव्हा इथे आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वामी तिथे अक्कलकोटला आलेले आहेत त्याविषयी आपण थोडं सांगावं. हा नवनवीन आपण जर कागदपत्र पाहत गेली तर खूप धक्कादायक अशा पद्धतीच्या नोंदी मिळत चाललेल्या आहेत. स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट मध्ये येण्याच्या आधी कर्नाटकामध्ये बऱ्याच ठिकाणी होते असल्याची नोंदी 1795 पासून 1818 पर्यंत त्या नोंदी व्यवस्थित सापडतात. 1807 गुणाकरचा जो यज्ञ झाला चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांचा त्या यज्ञामध्ये स्वामी समर्थ महाराज हे तुपाधिकारी होते. तूप वाढायला नव्हते तूप वाढवायला होते आणि स्वामी महाराजांनी तिथे त्यांना मी गेलेलो आहे तिथे त्या बाजूला मला प्रभा नदी आहे तिथून अंडे आणले दर्शनासाठी आणि त्या यज्ञामध्ये दुपारनंतर महाप्रसाद घेण्यासाठी 2.5 लाख लोकांची गर्दी होती. 2.5 लाख लोकांमध्ये 2.25 लाख हे सैनिक होते. ते वेगवेगळ्या राजांशी संबंधित होते पण तिथे चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांनी जवळजवळ 400 राजघराण्यांना स्वहस्ते पत्र लिहिलेलं असल्यामुळे ती सगळी मंडळी निमुटलेली होती. त्या जर ठिकाणी आपण गेलो तर 3 बाजूला प्रचंड मोठे डोंगर आहेत आणि 1 बाजू ही मलप्रभेची नदी आहे. त्याच ठिकाणी ते प्रकरण घडलं जिथे तो मुलगा एक ज्याला यज्ञदत्त असं स्वामी महाराजांनी नाव दिलेलं होतं तो त्या कुंडामध्ये पडला आमटीच्या अवधात आणि नंतर त्याला महाराजांनी बाहेर काढून त्याला हळद लावली वगैरे आणि तो उठून बसला.
चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांचं बाबा गद्र्यांनी लिहिलेलं जे चरित्र आहे ते जर आपण बघितलं तर त्यात असा एक उल्लेख आहे की त्या दिवशी दुर्घटना नको म्हणूनच तो मुलगा उठला. 12 दिवसांनी त्याचा नंतर पण यज्ञ संपून गेलेला. ह्या सगळ्या यज्ञांमध्ये स्वामी समर्थ महाराज नुसतेच नाहीये तर पेशव्यांचे सगळ्यात महत्वाचे सेनापती सरदार बापू गोखले हे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक यज्ञामध्ये जी व्यवस्था आहे त्याला लागणारा जो पैसा आहे तो उभं करणं तो पुरवणं यासाठी सरदार बापू गोखले आणि सरदार बापू गोखले हे 1818 आष्टीच्या लढाईत पडले असं कागदोपत्री दिसत. पण नोंद अशी आहे की रणांगणामध्ये जखमी होऊन पडलेले असताना स्वामी समर्थ महाराजांनी तिथे जाऊन त्यांना घोड्यावर टाकलं आणि आंबेजोगाईच्या डोंगरात आणून ठेवलं आणि हेच महाराज सरदार बापू गोखले नंतर सदानंद स्वामी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची समाधी खरोळ्याला आहे, आपण जाऊन पाहू शकता. त्याच्या सगळ्या नोंदी आहेत, आश्चर्यकारकरित्या त्या मला नोंदी मिळाल्या. मी आंबेजोगाईच्या आईसाहेबांच्या दर्शनास गेलो असताना अचानक मला एके ठिकाणी समजलं की इथे 35 किलोमीटरवर खरोळा नावाचं गाव आहे, तिथे काही महत्वाची कागदपत्रे आणि ती तुम्ही पाहता का म्हणून एका जुन्या मुख्याध्यापकांनी रिटायर्ड मुख्याध्यापक आहे त्यांनी ती लिहून ठेवलेली आहे म्हणून मी ती कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो. तर त्याच्यामध्ये सदानंद स्वामी महाराज हे सरदार बापू गोखले कसे होते आणि काय काय प्रकरण घडलं त्याच्या नोंदी आहेत. खूप तलवारी आहेत, खूप त्यांची हत्यारं वगैरे आतमध्ये आहेत, ती सगळी मी पाहिली. मग आम्ही असं ठरवलं की सरदार बापू गोखल्यांचा गोखले कुलवृत्तांत काय म्हणतो आणि गोखले कुलवृत्तांत जर आपण पडताळून पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या पत्नीला निश्चित खात्री होती की सरदार बापू गोखले संपलेले नाही आणि म्हणून त्यांनी पुढे 40 वर्ष त्या सौभाग्यवतीच राहिल्या आणि सौभाग्यवती म्हणूनच गेली. या प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचं हे जे का मी कार्य सांगतोय ते 1818 पर्यंत. पण त्याच्या पुढच्या नोंदी मी तुम्हाला अशा पद्धतीचे सांगेन, मधला काळ थोडासा गडबडतो पण 1839 नंतर मंगळवेढा त्यात येत आणि अशा 42 ला स्वामी महाराजांचे एक असे शिष्य की ज्यांच्याविषयी कोणत्याही ग्रंथामध्ये नोंद नाही पण जे त्यांच्याबरोबर 36 वर्ष होते त्यांचं नाव उद्धव महाराज, उद्धव महाराज बोरगावकर आणि हे गडचे सेवेकरी होते ही संपूर्ण. आणि 1842 दरम्याने स्वामी समर्थ महाराजांनी त्यांची आई हरिबाई यांना अक्कलकोटमध्ये जा म्हणून सांगितलं आणि त्यावेळी हा त्यांच्याही हे लक्षात आलं नाही की कुठे जाऊन राहावं कसं राहावं, तर रामचंद्राच्या देवळाच्या बाजूला तुम्ही मुक्काम करा अशी सूचना होती. आणि हे जे उद्धव महाराज होते हे उद्धव महाराज 15 त्यांचा जन्म आहे, त्यांना एका दफ्तरदार नावाच्या गृहस्थानी माणिकप्रभूंकडे नेले. माणिकप्रभू महाराजांकडे हे उद्धव महाराज भिक्षा मागून राहत असत. वैशिष्ट्य आणि धक्कादायक गोष्ट आहे पण लिखित आहे म्हणून तुम्हाला मी खात्रीने सांगू शकतो की 1.5 वर्षानंतर त्यांनी मुके असताना सुद्धा त्यांचा विवाह करून दिला आणि विशिष्ट काळानंतर भारत वर्षात भ्रमण करायला जा म्हणून आज्ञा दिली. आणि या आज्ञेनुसार जेव्हा ते निघाले तेव्हा स्वामी महाराजांची 1842 दरम्याने मंगळवेढ्यात भेट झाली असं व्यवस्थित लिखित स्वरूपाच्या हस्तलिखित नोंदी आहेत. आता ते आता झालं या 6 महिन्यामध्ये त्यामुळे आता येणाऱ्या ग्रंथामध्ये मी त्याचा आढावा घेईन. पण असं दिसतं की स्वामी समर्थ महाराज 1842 नोंदी तिथून आधी बोलल्या 1999 नंतर त्या वटवृक्ष देवस्थानचे पदाधिकारी यांना त्या सगळ्या नोंदी द्यायच्या होत्या आणि ते प्रकाशित करणार असा त्यांची कमिटमेंट झाली होती त्यामुळे त्या नोंदी माझ्याकडे आल्या नाही. आणि ते जे थेट स्वामी समर्थ महाराज आणि मी यांची आमची एकत्र असण्याची 36 वर्षे असा 36 मोठ्या पानांचा जो लेख होता तो आपण गमावलेला. पण त्यांच्याकडचे जे दुसरे 300 पेपर्स मला मिळाले त्याच्यातून मला बऱ्याच काही नोंदी मिळाल्या. त्याच्यातून असं दिसतंय की स्वामी समर्थ महाराज केवळ 1857 अक्कलकोटमध्ये दसऱ्याच्या ललिता पंचमीला आले असा मुद्दा नाहीये की खूप आधीची व्यवस्था आहे. आणि 1857 जर विषय आपण मना जर विचारात घेतला तर असं दिसतंय की स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम आले आणि खंडोबाच्या देवळाच्या अलीकडे त्यांनी एका गुराख्याला विचारलं आणि त्या मुलाने सुद्धा आनंदाने या महाराज म्हणून सांगितलं आणि खंडोबाकडे बसले. त्याच्यानंतर पुराणिकांनी त्यांना आपल्या घरी नेलं. नीराबाईचा अर्धा लाडू ही जी स्वामी महाराजांच्या संबंधातली जी कथा आहे
ही अक्कलकोटमध्ये झालेली पहिली लीला आहे. त्याच्यानंतर बाळकृष्ण जोशी वगैरे मंडळींनी महाराजांना जोशी मठात नेलं, म्हणजे तेव्हा जोशी मठ झालेला नव्हता पण आणि बाबा सबनीस नातेवाईक होते. मीरा त्या ज्या मीराबाई ज्या आहे ती बाबा सबनीसांची सख्खी बहीण होती, त्यामुळे बाबा सबनीसांना माणिक प्रभू महाराजांनी सुस्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की आता पुढे स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये येणार आहे. त्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला ना तर हे फार महत्वाचे लिंक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जर हक्याच्या मारुतीला गेला तर हक्याच्या मारुतीच जर ती मूर्ती बघितली तर ती रामदासी संप्रदायाने स्थापन केलेली मूर्ती आहे. आज त्यांना ती रामदास स्वामी महाराजांनी स्थापन केली म्हणून सांगितली जाते, काही जण त्यांना कल्याण महाराजांनी स्थापन केली म्हणून सांगितली जाते. पण या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मारुती रायाचा मुखवटा जो आहे तो मानवी आहे, माकडाचा नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या सभोवार जी शेपटी अशी जी पुढे त्यांच्या सभोवार अशी खाली उतरली ती जिथे उतरली तिथे सुंदर गणेशाची मूर्ती आहे आणि ती त्या पाषाणामध्ये कोरलेली आहे. याचा अर्थ हा सज्जनगडच्या संप्रदायाशी संबंधित पहिला मारुती होता की काय, इथपर्यंत ते प्रकरण जाऊ शकतं. किंवा तुम्ही अक्कलकोट देवळात जर गेला तर डाव्या बाजूला ज्या पद्धतीच्या नागदेवता आहे त्यावरून सुद्धा 7-8 वर्षांचा हा काळ दिसून येतो. असं आहे की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये नेमके कशासाठी गेले, त्यांना त्यांनी त्यावर किती भाष्य केलं होतं याच्यावर खात्रीने मी सांगतो असं काही म्हणण्यासारखी सोय नाही. पण ह्या ज्या काही नोंदी मिळत आहेत त्यानुसार काहीतरी वेळ त्यामध्ये स्पष्ट. आता महत्वाची गोष्ट, आपण मला महाराजांच्या कार्याच्या दृष्टीने विचार करूया कारण हा विषय खूप वाढत जाऊ शकतो. आपल्याला अजून तिघांवर स्वामी बोला. होय वैद्य साहेब, आपल्याकडे मी येतो. आता वेंगुर्लेकर साहेबांनी जसं थोडा वेगळ्या भूमिकेतून अक्कलकोटचा हा स्वामींच्या आगमनाचा विषय समजून सांगितला, आपण काय भूमिकेतून सांगाल स्वामींविषयी? थोडं चर्चा करूया मग पुढे गुरु परंपरेकडे जाऊया. स्वामींविषयी थोडं आपण सांगा. 1857 ललिता पंचमीला स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तर त्याविषयी स्वामींचे जे पहिले आद्य आणि गद्य चरित्रकार आपण जे नारायण हरी भागवत म्हणतो तर त्यांनी असा एक उल्लेख केलेला की सुरुवातीची 6-7 वर्ष अक्कलकोटमध्ये यांना फारसं म्हणतात तसं विचारात घेतलेलं नव्हतं. किंबहुना त्यांच्यासोबत जी काही 3-4 मंडळी होती त्यांची सुद्धा गणना वेड्यांमध्ये करत होते असं एक त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये. आता हे जे चरित्र आहे ते स्वामी महाराज समाधीस्थ झाल्याच्या नंतर लगेचच लिहिले गेलेले आहे. 1879 साली ते प्रसिद्धही झालेले. अक्कलकोटस्थ स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले पण तिथपर्यंत त्यांचा उल्लेख हा दिगंबराचार्य म्हणून किंवा दिगंबर स्वामी म्हणून होत होता. पण त्यांना खऱ्या अर्थाने जी प्रसिद्धी म्हणा किंवा त्यांची श्री स्वामी समर्थ ही जी नाममुद्रा आहे ना तर ही कुठेतरी 1869 नंतर सर्वत्र प्रसिद्ध झालेली आहे. किंबहुना त्याला कारणीभूत आहे ते मुंबईकर जे भक्त आहेत म्हणजे हरिभाऊ तावडे म्हणजे ज्यांना श्री स्वामीसूत महाराज म्हणतात तर यांनी पहिल्यांदा 1869 त्यांच्या घरी 1870 कांदिवळीच्या मठामध्ये आणि 1871 मोठ्या स्वरूपामध्ये त्यांनी स्वामी समर्थांचा जयंती उत्सव त्यांनी साजरा केला. आणि त्यांनी पहिल्या प्रथम अहमदनगरचे जे नानाजी रेखी होते त्यांच्याकडून त्यांनी महाराजांची कुंडली तयार करून घेतली आणि ज्यामध्ये त्या कुंडलीमध्ये पण आपण जर बघितलं तर नानाजी रेखींच्या हस्ताक्षरामध्ये कुंडलीवरती दिगंबराचार्य यांची कुंडली असं लिहिलेले. त्यामुळे तिथपर्यंत सुद्धा श्री स्वामी समर्थ ही नाममुद्रा त्यांना तितक्या ठळकपणे लाभलेली नव्हती. अक्कलकोटामध्ये कदाचित त्यांना स्वामी समर्थ म्हणत असेल पण तो सर्वत्र सर्वदूर तो प्रसार किंवा प्रचार जो त्यांचा झालेला आहे तर तो अर्थातच मला स्वतःला असं वाटतं की तो स्वामी सुतामुळे झालेला आहे. आणि स्वामी सुत म्हणा किंवा ठाकूरदास बुवा म्हणा किंवा त्यानंतर आलेले आनंदनाथ महाराज ह्या तिघांनी आणि स्वामी सुतांच्या प्रभावळीमध्ये जे आनंद भारती होते किंवा जे गोपाळबुवा केळकर होते यांनी वाङ्मयाच्या माध्यमातून अक्कलकोटचा स्वामी महाराजांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि ती जी बिरुदावली जी आपण म्हणतो की श्री स्वामी समर्थ किंबहुना जो जयघोष किंवा जो नामगजर जो केला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्याचं जे कारकत्व जे आहे किंवा ह्याचं जे कर्तेपण आहे कुठेतरी स्वामी सुत महाराजांकडे जातो. आणि तिथपर्यंत आपण जर म्हटलं तर तो जो काळ आहे तो 1869 ते 1878 पर्यंत त्याच्याही आधी तोळप्पा महाराज होते, बाळप्पा होते, वामनबुवा वांबोरीकर सुद्धा त्यावेळेला होते, सुंदराबाई होत्या, अक्कलकोटचं राजघराणं सुद्धा होतं. पण श्री स्वामी समर्थ ह्या नाममुद्रेसह सर्वत्र आणि सर्वदूर जे प्रसिद्धीला येण्याला जे कारणीभूत ठरले ते हरिभाऊ तावडे म्हणजे अर्थात ज्याला नंतर जे स्वामी सूत खुद्द स्वामींनी त्यांना तू माझा सूत होशील का
असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे नंतर त्यांनी जो उत्सव केला तो 1871 फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मुंबईला केला आणि 1872 त्यांनी अक्कलकोट इथे जाऊन केला. आणि त्यानंतर मात्र स्वामी समर्थांची ही नाममुद्रा म्हणा किंवा त्यांच्या बरोबरीने आलेलं अक्कलकोट म्हणा किंवा मुंबई पुणे किंवा या शहरामध्ये त्यांची जी प्रसिद्धी जी झाली तर त्याला कारणीभूत ही मंडळी होती. त्याच्यावरती नंतर आनंद महाराजांनी त्यांचं निर्गुण निराकार रूपामध्ये वर्णन करून त्याला ज्याला आपण म्हणतो ना की त्याचा कळसाध्यास त्यांनी रचलेला आहे. त्यामुळे जसं आपण म्हणतो की आधी रचिला पाया किंवा वारकरी संप्रदायामध्ये की तुका झाला असे कळस आणि ज्ञानदेवी रचिला पाया तर मला वाटतं की जर स्वामी समर्थांचा जर संप्रदाय आपण जर म्हटलं तर स्वामी सुतांनी रचला पाया आनंदनाथे निर्मिला कळस असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि ही जो संपूर्ण हा 21 वर्षांचा जो अक्कलकोटातला जो त्यांचा जो की कालावधी आहे त्याला सगुणातलं अधिष्ठान जे आहे ते स्वामी सुतांनी दिलेलं आहे. निर्गुणातलं त्याचं जे महत्व किंवा त्याचं जे वैशिष्ट्य आहे हे आनंदनाथांनी सांगितलेलं आहे. आणि मध्ये ज्या काही त्यांच्या चरित्र लिहिला किंवा ज्या काही आल्या त्या गद्य रूपामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सखाराम जांभळीकर जे 1871 पहिलं श्रीपाद भूषण त्यांनी लिहिलेलं आहे किंवा माधवाचार्य मैसर्गिक त्यांनी 1872 दुसरं संस्कृतमधलं चरित्र अधिकृत लिहिलेलं आहे आणि पुण्याचे नारायण हरी भागवत यांनी 1879 स्वामींचं पहिलं गद्य चरित्र लिहिलेलं आणि त्यानंतर 1893 आसपास पुणे वैभव म्हणून ते होतं त्या पुणे वैभवमध्ये कॉलमच्या स्वरूपामध्ये म्हणजे हल्ली जसं आपण लेखमाला म्हणतो त्या स्वरूपामध्ये स्वामींचं प्रदीर्घ चरित्र टप्प्याटप्प्याने येत गेलं आणि तिथून स्वामी समर्थ महाराजांची जी प्रसिद्धी आहे म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्याच्या नंतर अक्कलकोट आणि परिसरामध्ये स्वामी समर्थांची प्रसिद्धी जरूर झाली पण मुंबई सारख्या ठिकाणी म्हणा किंवा नागपूर सारख्या ठिकाणी किंवा जी नाशिक किंवा ही जी क्षेत्र आहेत ती तुलनेने त्यावेळेला दळणवळणाच्या रूपाने फार लांब होती ते फार दूरचं होतं तो लांबचा तो पल्ला होता. तिकडे नेण्यामध्ये मात्र ह्या चरित्रकारांचा आणि ज्यांनी संप्रदाय स्थापन केला त्यांचा फार मोठा सहभाग आहे असं मला वाटतं. फार छान काका. आपण नेहमी आपल्याकडे चर्चा स्वामी समर्थांविषयी जेव्हा करतो तेव्हा भारत भ्रमण करून आले या भूमिकेमध्ये राजीम रायपूर कलकत्ता या परिसरामधनं भ्रमण करत अक्कलकोटला आले असा आपण आपल्याकडे उल्लेख करतो त्यावर थोडं आपण बोलावं आणि मग स्वामींच्या अक्कलकोट मधल्या वास्तव्याविषयी थोडस आपण सांगावं. स्वामींनी राजीमवाले घराण्यावरती कृपा केलेली आहे आणि त्याचा उल्लेख भास्कर बापूजींच्या पासून पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत मिळतो. स्वामी त्यांना भेटले होते स्वामींनी कृपा केली पुन्हा आम्ही येऊ आणि पहिल्यांदा त्यांनी भिक्षा घ्यायचंही नाकारलं होतं कारण तुमच्या घरात मुलगा नाही तर आम्ही भिक्षा कशी घेणार. तेव्हा त्या आणल्या खूप बाई रडल्या तेव्हा त्यांना म्हणते म्हणजे पुढच्या वर्षी मी येईल त्याला मुलगा झालेला असेल आणि त्यावेळी ते दीक्षा घेऊन गेलेले. राजीमवाले घराण्यावरती स्वामी समर्थांनी 2-3 प्रकारे कृपा केलेली आहे. एक मुलाचा आशीर्वाद दिलेला आहे पुन्हा भिक्षा मागायला आलेले. एक गणपतीची मूर्ती दिलेली आहे आणि हा 2-3 पिढ्यांचा संबंध त्यांचा तिथे राजीमवाले घराण्याशी आलेला. कारण पुढे हे परम सद्गुरूंच्या जन्माच्या आधी 4 पिढ्यांपासून संबंध आहे. हो त्याच्या आधीच्या 4 पिढ्यांपासून स्वामी समर्थांची कृपा या घराण्यावरती आहे आणि तसे उल्लेख निरनिराळ्या ठिकाणी मिळतात. राजीमध्येही मिळतात रायपूरमध्येही मिळतात दिर्ग्यालाही मिळतात पोलकारालाही मिळतात. तिची महाराजांच्या किंवा त्यांच्या मूळ पुरुषांच्या जागिरीची जी गाव होती तिथे ती हे मिळते. आणि ही स्वामी समर्थांची कृपा 2-3 बॅच्या पद्धतीने आपण पाहू शकतो की पुढे जेव्हा एक महापुरुष जन्माला येणार असतो त्याला त्याची जी पूर्वपीठिका तयार करतात त्यात स्वामी समर्थांचाही वाटा आहे. दुसरा भाग आहे की अक्कलकोटनंतर स्वामी समर्थांच्या 2 वाक्यांकडे महाराजांनी माझं लक्ष वेधलं. महाराजांच्या निर्वाणाच्या वेळेला श्रीपाद भट आणि हे सगळे रडायला लागले की आता आमचं काय होणार. तेव्हा त्याला सांगितले वाड वडील ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. आता सगळ्यांचे वाढ वडील माझे नाही आणि कोणा एका व्यक्तीचे नाही आहेत ते जे ऋषी मुनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. हे तुकाराम महाराजांचं जसं एक वचन आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलले जे ऋषी सात भावे वर्ताय. हे एका वेगळ्या रीतीने सांगितलं कारण स्वामी महाराज नेहमी सांकेतिक बोलत असत. जे श्रीखंडे म्हणणे त्यांनी जो कागद लिहून ठेवलेला आहे स्वामींना भेटल्यानंतर त्याचं वर्णन खूप मोठं केलं त्यांनी
तो जो कागद आहे तो कागद असायलाही आहे आणि परम सद्गुरूंनी माझं लक्ष वेधलं होतं की तुम्ही तो कागद वाचा आणि लिहायचा असेल तर असं लिहित जा की त्यातलं बारीक सारीक तपशीलवार वर्णन असं का आहे असं का आहे आणि त्यातलं एक एक वाक्य त्यांनी दाखवलंय. त्याच्यामध्ये एक वाक्य असं आलंय की बराच वेळ त्यांच्या आईनी पाय धरले स्वामी समर्थांचे, तेव्हा ते म्हणले तू ते वेगळ्या अर्थाने वाक्य वापरले पण ना त्यांना तेवढेच अक्षर ऐकू आली त्या बाईंना की चुलीकडे जा म्हणून त्या वरती चुलीकडे गेल्या. त्यांना त्याचा अर्थ लक्षात आला नाही की तुम्ही बराच वेळ पाय धरले बाकीचे उभे आहेत ना त्यांनाही धरायचे, अशा अर्थाने ते वाक्य होत. ते मी रिचार्ज रिपीट करत नाही पण ते ही जी बारकावे असतात महापुरुषांच्या चरित्रातली त्यातल्या या नोंदी आहेत की वाड वडील गेले त्या मार्गाने जा आणि वडाच्या झाडाची मुळं खणीत बस. वड हे वटवृक्ष हे महाराजांना मी विचारलं कारण माझे मी सातत्याने मला एवढी बारीक शंका आली तर ती परमसद्गुरूंना विचारत असे. म्हणजे वडाच्या मुळाचं काय प्रकरण, वडाच्या झाडाचं काय, ते म्हणले वडाचं काय आहे वैशिष्ट्य की 100 वर्ष 200 वर्ष 500 वर्षानंतर त्या झाडाचं मूळ झाड कोणतं आणि नंतर फांद्यांना फुटलेली झाडं कोणती कोणालाही ओळखता येत नाही इतके गुरु शिष्य आणि तो हे जो परिवार असतो तो एवढा एकरूप होतो. म्हणून ही जी प्राचीन परंपरा आहे वेदांची किंवा ऋषी मुनींची त्याच्यामध्ये असंच घडलेलं आहे. हे रामदासांनी जरा गुप्त रीतीने मांडले 11 11 11 काय 11 कळेचे ना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भोवनी. हे जरा मला सांगायचे मुद्दा म्हणून मी इकडे वळले 11 11 11 तर तो प्रशिक्षकाच्या पहिल्यांदा म्हणले 11 11 तर शिष्याने विचारले काय 11 काय आहे, काय 11 कळेचे ना तुला कळत नाही गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भुवन. आणि आनंद वन भुवन हे स्वामी रामदासांचं भविष्य पुराण आणि त्यात अनेक नोंदी अशा आहेत की ज्या आपण पुढे पाहू शकतो, त्या स्वामी समर्थांच्या चरित्रावर प्रकाश टाकू शकतात, ज्या परमसद्गुरूंच्या जीवनावर प्रकाश टाकू शकतात, अशा पुष्कळ गोष्टी त्या एका याच्यात आलेल्या आहेत आणि त्याचा हा एक भाग आहे. आणि म्हणून त्यांनी त्या 11 म्हणजे एकासारखा दुसरा गुरु आणि शिष्य आहेत मला असं वाटेल की जवळपास सारखे आहेत तसं नसतात पण एक आणि सर्व समाज एकरूप पुढे होईल हे त्यांना सांगायचं होतं. ते भविष्य दर्शन त्यांनी त्याच्यात घडवलेलं आहे. त्या आनंद भवनात पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्या 2-3 त्यांचे श्लोक झाले की एका श्लोकात भविष्य सांगितले, 2-3 श्लोक गेले की एका श्लोकात भविष्य सांगितलेलं आहे. म्हणून ते अगदी तुम्हाला जर वाटेल की महाराजांनी विजयादशमीला प्रतिज्ञा केली मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीत, कारण तेच अक्कलकोटचं कार्य आहे. तुम्ही जे म्हणता की स्वामी समर्थ अनेक कारणासाठी ते आले, ह्या आले त्या आले, ऐतिहासिक भाग आहे आध्यात्मिक भाग आहे पण सर्वात मोठा म्हणजे धर्माचं पुनरुत्थान म्हणतात, म्हणजे ज्या स्वरूपात होता प्राचीन काळी ज्या वेळेला कधीही सर्व विश्व एक होतं, विश्वम भवती एक निडम अशी अवस्था प्राचीन काळी जी होती तसं पुन्हा प्रस्थापित करायचं झालं ते 1-2 दिवसाचं काम नाही. आपण जे म्हणलात की स्वामी समर्थ राजीवने घराण्यात काय कृपा केली ते 8-10 पिढ्या हे काम चालू असतं आणि शेकडो वर्ष म्हणा एका अर्थाने व्यतीत झालेली असतात. तेव्हा तुम्हाला जे आज तुम्ही म्हणता की आपण 60 देशामध्ये अग्निहोत्र पोहोचलो याचा याची बैठक तयार करण्याचं कार्य वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चालू होतं असा त्याचा गंभीर अर्थ आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले आणि तो दुष्काळी, तुम्ही म्हणला मगाशी वेर्नर मेजकर म्हणला तो दुष्काळी, हा जर मी परवाही इंग्रजीमध्ये बोललो की जो सुंदर हिरवगार असतो वेंगुर्ल्यासारखा पाऊस पडत असता आनंदनाथ महाराजांचा जिथे मठ आहे तिथे धोधो पाऊस पडतो, 1 इंच जागा अक्कलकोटची मोकळी राहिली असते का एवढं मला सांगा. ही ते त्या ठिकाणी एक महानगर पूर्वीच निर्माण झालं असतं जे परमसद्गुरू म्हणत असत की अक्कलकोट हे पुढे एक महानगर म्हणून उदयाला येईल. तो काळ त्यांनी मला सांगितला नाही पण या ठिकाणी त्यामध्ये रस्ता विलासही कधी सांगत असत, कधी सांगत असत की हे सर्व जग इथे येईल, हे जागतिक केंद्र होईल असं सांगत असत. त्याची बैठक आणि मांडणी स्वामी समर्थांच्या आगमनाला पासून सुरू झाली आणि स्वामी समर्थ यांनाही तुम्ही जे 500 वर्ष म्हणतात कुणी पेक्षा जास्त म्हणतात, कुणी गुरुदत्ता तरी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती
माणिक प्रभूंना तर दर्श दोघं भेटलेले आहेत एकमेकाला, माणिक प्रभू आणि असं बाबा सबनीस यांच्या ह्याच्यात आहे. तर ते सगळे जे भेटले एकमेकाला, काहीतरी एक अद्भुत कार्य पुढे व्हायला पाहिजे. आणि जागतिक कार्य एका दिवसात होत नाही. कोणाची जर कल्पना असेल की उद्या सकाळी आपण असं करू, इट्स ऑल राईट. आपण कोणाला आव्हान देत नाही आणि कोणाला कमी लेखत नाही. पण या ठिकाणी हे जे विशिष्ट पद्धतीने मानवी मनाची जडणघडण, त्याला वेर्नर मेझगर आणि इतर जर्मन लोक माइंड ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतात. शरीर भेद तर राहणार आहे, कुणी उंच असेल, कुणी गुटखा असेल, कुणी जाड असेल, कुणी बारीक असेल, आणखी काही असेल, परंतु मनोभेद घालवण्याचं कार्य अक्कलकोट मधून जे व्हायचंय, म्हणून राजीमवाले घराण्यावर कृपा, म्हणून वडाची झाडाची मुळ खणबस, म्हणून वाद वडील गेले त्या मार्गाने जा. संदेश सूचकतेने देण्यामध्ये स्वामी महाराज माहीर होते, प्रसिद्ध होते, सूचकतेने बोलायचे. अगदी तुम्हा आपल्या ह्यांना तुम्ही जयंत वांबोरीकरांचं नाव घेता, जे वामनबुवा ब्रह्मचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत आणि वांबोरीचे होते आणि बडोद्यालाही ते राहत असून, त्यांना सूचक ते आले. त्यांना ते सगळी कथा सांगत नाही, पण त्यांना काय म्हणले ते जेव्हा याच्यावर काय करावं, कुत्र्याला तुकडे घाल. त्यांना कळलं कुत्र्याला तुकडे घालायचे म्हणजे कुणाला घालायचे. मग त्यांनी सांगितलं आमच्या सेवेकडे आहेत, त्यांना पहिल्यांदा जेवायला घाल, मग आमच्याकडे. हा त्यांच्यातला भाव होता. इतकं प्रेम, अलोट प्रेम, की सेवेकडे पहिले जेवले पाहिजे मग स्वामींचा विचार. ही इतकी जी कृपा करण्याची रीत असते तो फक्त परमेश्वरी अवतार करू शकतो, एवढी कृपा. कुणीतरी उठला आणि मी करतो कृपा, तर दराला माघारी येईल, हे फक्त अवतारी पुरुष करतात. स्वामी महाराजही अवतारी होते हे परमसद्गुरूंनी वारंवार त्यांच्या हस्तलिखा त्यात लिहून ठेवलेले आहे. जे हाताने पत्र लिहिली आहेत किंवा हाताने जो मजकूर लिहिलाय, तर स्वामी अवतारी होते. ते कार्य तिथून सुरुवात झाली आणि त्याला वळण अक्कलकोट मध्ये मिळालं. त्या काळातली स्वामी महाराज असताना सुरुवातीला अत्यंत छोटं गाव होत. त्याचं वर्णन रावसाहेब मुळेकरांनी केले, कारण रावसाहेब मुळेकर स्वामींच्या कृपेप्रमाणे साधे क्लार्क म्हणून त्यांची जी नोकरी गेली ती, स्वामी म्हणले तुला लाख रुपयाची नोकरी लागेल आणि ते मामलेदारापर्यंत पोहोचले. त्यांनी जे चरित्र लिहून ठेवलेले, त्यांनी त्या गावाचं जे वर्णन केलं, आता मी ते करत नाही कारण आता वाटत लोकांनी अक्कलकोट असं होतं का काय, तो इतिहास आहे. छोटंच गाव असणार त्या काळात गावात बग्या नसणार, त्या गावात व्यापार उदीन कमी होता, स्वामींच्या ह्याच्यामुळे झालेले. आणि अशी गावं जर इथून एक अद्भुत कार्य व्हायचं असेल तर निश्चितपणाने ते दुष्काळी ठेवायला हवं होत. कारण नाही वेंगुर्लेकर साहेब आपल्याकडे येतो. आता आपण पुढे स्वामींच्या पासूनची पुढची थोडीशी एक विचारांची एक दिशा घेऊया. यामध्ये आपण मला पहिल्यांदा स्वामींच्या निज शिष्यांविषयी थोडं सांगा, कोणकोण त्यांचे जवळचे शिष्य होते, कोणकोण त्यांच्या बरोबर त्या काळात होते, आणि त्यांची थोडक्यात त्यांचं मागव घ्या. बाळपा महाराजांशी खोला जाऊ आपण, पण थोडक्यात बाकी लोकांविषयी आधी आपण थोडं विवेचन करा. अक्कलकोटची जशी परंपरा आहे तशी इतर परंपरा देखील स्वामींच्या आहेत, त्याच्यात थोडस आपण त्याच्याविषयी. किमान 60 महत्वपूर्ण असे स्वामी उपासक किंवा शिष्य मंडळी स्वामी महाराजांचे दिसतात. वामनबुवा ब्रह्मनिष्ठ यांनी गुरुलीलामृत लिहिलं, त्यामुळे ते सर्वांना माहिती. गोपाळबुवा केळकर हे नास्तिक होते आणि स्वामी महाराजांकडे आले आणि ज्या पद्धतीची त्यांच्यावर कृपा झाली, जी प्रसिद्ध नावं आहेत ती तर आपल्याला त्याची कल्पना असेल. आनंद भारती असली किंवा दुसरं आळंदीचे दुसरे स्वामी महाराज असतील, रामानंदकर महाराज असतील, आनंदनाथ महाराज. जसं विवेकजींनी म्हटलं की एक सर्वोच्च पदावर महाराजांनी नेऊन त्यांना अंतरंग शिष्य बनवलेलं होतं, वेगळेपणा उरलेला नव्हता. अशा पद्धतीची मंडळी इतकी आहे की आता आम्ही कोकणातली मंडळी असल्यामुळे तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की वेंगुर्ल्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे महान शिष्य आनंदनाथ महाराज जसे झाले, तसं बोठे स्वामी महाराजांनी वेंगुर्ल्यामध्ये एक मंदिराची स्थापना केलेली आहे. त्यानंतर स्वामी महाराजांकडे दत्तगिरी गोसावी म्हणून जे गोसावी होते, एकदा सुंदराबाईने काही दाणे देत असताना जमिनीवर पडलेले दाणे दिले आणि काही माणसं मारण्यासाठी धावली असा जो उल्लेख आहे, तर ते दत्तगिरी महाराज दत्तगिरी गोसावी खानोलकर युवतीचे वेंगुर्ल्याजवळचे. अशी 60 ते 70 मंडळी व्यवस्थित दाखवता येतात. मला असं वैयक्तिक वाटत की आता ज्या पद्धतीत आपण वेगवेगळ्या विषयावर एवढा वेळ बोलत आहोत, तर आपण बाळप्पा महाराजांच्या संबंधाने सुरू करूया.
अक्कलकोट मध्ये समजा अर्थात म्हणजे बाळप्पा महाराजांकडे यायचंच आहे आपल्याला, पण अक्कलकोट मध्ये स्वामींचे जे निज शिष्य होते त्यामध्ये बाळप्पा महाराजांचं आगमन आणि तिथून विषय सुरू करा, थोडक्यात त्यांचा थोडा पहिल्यांचा मागोवा घेऊन मग बाळप्पा महाराजांकडे या. स्वामी महाराजांचे अक्कलकोट मध्ये परिपूर्णतेने शिष्य झाले ती दोन मंडळी, एक म्हणजे मूलतः बाबासाहेबनीस आणि बाळप्पा स्वामी महाराज, बाकीची मंडळी ही बहुतांश सेवेकरी म्हणूनच त्यांनी कार्य केले. आणि पूर्णावस्था काय आहे ती त्यांच्या एकंदर वागणुकीतून राहणीमानातून दिसते बाळप्पा महाराजांची. लक्षात घ्या, बाळप्पा महाराज हे सराफ होते, त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी प्रार्थना करणे नवस करणे याच्यासाठी ते अक्कलकोटमध्ये आले नाही, ते सद्गुरु प्राप्तीसाठी आले. बाळप्पा महाराजांवर आमच्या चरित्रकारांनी किंचित अन्याय केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण काय असू शकतं याचा मी अंदाज घेतला तर तो असा दिसतो की चैत्र शुद्ध दशमीला सन 1866 ला बाळप्पा महाराज हे सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये आले आणि तोपर्यंत जवळजवळ 9 वर्षाचा काळ महाराजांचा झालेला. 1865 दरम्याने ज्यावेळी वाणिकप्रभू महाराजांनी देह ठेवला, संजीवन समाधी घेतली, अक्कलकोटमध्ये येऊन महाराजांची आज्ञा घेतली, सूचना झाली, त्यानुसार ते जाऊन समाधीस्थ झाले आणि त्यानंतर माणिक नगरामध्ये येणारी बरीच मंडळी म्हणजे उदाहरणार्थ राजे राय हे मुळातच माणिकप्रभूंना केलेल्या नवसातून झालेले होते आणि ते स्वामी महाराजांनंतर म्हणजे माणिकप्रभू स्वामी महाराजांनंतर पुढे काय याच्यातून ती अक्कलकोटला आहे. 1866 ला बाळप्पा महाराज काही कारण सांगून बाहेर पडले घरातून आणि सर्वात प्रथम ते मुरगोडला गेले. मुरगोडला खूप चर्चा झाल्या तेव्हा गुरुजींच्या बोलण्यातून चिदंबर प्रदीक्षित स्वामी महाराजांची समाधी तर केव्हाच झालेली होती, त्यांच्याविषयी बोलत असताना त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा उल्लेख आला आणि त्यातून ते सध्या अक्कलकोटमध्ये आहेत अशी सूचना झाली आणि म्हणून बाळप्पा महाराज हे अक्कलकोटात जाण्याचा विचार करू लागले. तेव्हा मुरगोडच्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा गाणगापूरचा उल्लेख करत होता तर तुम्ही गाणगापुरात जा आणि जशी सूचना होईल त्याच्यानुसार तुम्ही अक्कलकोट आणि तिथून ते गाणगापुरात आले. गाणगापूरमध्ये 1.5 महिन्यानंतर त्यांना पहिला दृष्टांत झाला पण निघायची वेळ आली तेव्हा उतावीळ करू नये असं स्वामी महाराजांनी सांगितलं म्हणून 15 दिवस थांबले, एक आणखी अनुष्ठान झालं आणि त्यानंतर 3 दिवस चालत आले. अष्टमीला निघाले, चैत्र शुद्ध अष्टमीला बाळप्पा महाराज गाणगापूरवरून चालत निघाले. त्यांना एक बैलगाडी मिळाली किंवा बग्गी मिळाली, ते म्हणत होते तुम्ही एकत्र चालला, आपली जी पिशवी होती ती फक्त त्या गाडीत ठेवली आणि स्वतः 3 दिवस चालत स्वामी महाराजांकडे आले. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सर्वप्रथम दिलेली गोष्ट म्हणजे तुळशीची माळ. त्यानंतर महाराजांनी त्यांच्यावर जी अद्भुत कृपा केली ती अशी की आज बुधवार पेठेत जो मठ आहे त्याच्या मागच्या बाजूला जो मोदीवाडा आहे त्या मोदीवाड्यामध्ये स्वामी समर्थ महाराज खडीसाखर चघळत होते, तो खडा काढून त्यांनी बाळप्पा महाराजांना दिला आणि आपल्यासारखं बनवलं, हे अत्यंत वैशिष्ट्य आहे. त्यानंतर शेत पिकवावे निघावे किंवा बाळप्पा महाराज हे अनुष्ठानाला बसले तेव्हा एकाने विचारलं एका बाईंनी की हे फार लांब जाऊन बसतात, नेहमी येत नाहीत, सकाळच्या दर्शनासाठीच फक्त येतात, तर तेव्हा स्वामी महाराज म्हणाले आपली माणसे हे हजारो कोसावर जरी दूर असली तरी ती आपल्याला जवळच असतात. या पद्धतीनंतर त्यांनी एक स्पष्ट केलं की हा कुलदीपक आहे, तो कुलदीपक आहे या सूचनेतून स्वामी महाराजांनी उत्तराधिकाऱ्याची निवड स्पष्ट केलेली होती. त्या ठिकाणी कदाचित स्वामीसूत महाराजांची नेमणूक होती पण स्वामीसूत महाराजांनी अक्कलकोट मान्य केलं नाही, त्याला काही आणखी घटना घडल्या पण बाळप्पा महाराजांची तयारी करून घेण्यात आली, विविध अनुष्ठानं महाराजांनी केली करून घेतली, हत्याच्या मारुतीकडे ती साधना झाली. तिथे एकदा त्यांना छातीवर कोणीतरी बसलंय जड पण आला तेव्हा ते कासावीस झाले तेव्हा स्वामी महाराज अचानक तिथे आले आणि त्यांनी निबंधन करून ती जागा शुद्ध करून घेतली. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर स्वामी समर्थ महाराजांनी 1872 नंतर व्यवस्थितपणे बाळप्पा महाराजांना तयार करून घेण्यास सुरुवात केली. 1869 दरम्याने किंवा थोडस आधी त्यांना पिकदाणी साफ करण्याची पहिली सेवा मिळाली होती आणि ती सुंदराबाईंनी दिलेली. सुंदराबाई या चोळाप्पांच्या जागेवर तेव्हा आलेल्या होत्या, चोळाप्पांची सेवा तेव्हा थोडीशी कमी करण्यात आलेली होती, त्यांना काही कारण असतील.
1870 ला एक विचित्र घटना घडली. 1869 ला जोशी मठाची स्थापना झाली. त्यावेळेच्या दत्त जयंतीला स्वामी समर्थ महाराजांसाठी एका श्रीमंत माणसाने एक मोठं ताट आणलं होतं प्रसाद नैवेद्य देण्याच्या दृष्टीने, आणि महाराजांचा नैवेद्य घेऊन संपलेला होता. त्यामुळे सुंदराबाईंना काही पैसे देण्यात आले होते म्हणून त्यांनी ते ताट झाकून ठेवलं, आणि बाळप्पांना ते म्हणाल्या की त्यांच्या नैवेद्याची तयारी आहे ती आम्ही त्याला नंतर देऊ. आणि म्हणून बाळप्पा महाराजांनी त्याची काही तयारी वेगळ्यापणाने गणपतराव सेवेकरी मुळे यांना न सांगता ताट तयार आहे या विषयात ते राहील. पण दत्त जयंती असल्यामुळे दिवसभर कार्यक्रम चालू होतो आणि रात्री 10 गर्दी उसळली. आणि त्यावेळी ते शिळ अन्न, पहाटेचं शिळ अन्न 4 बाईंनी त्यांच्यासमोर ठेवलं, आणि ते ठेवल्यानंतर ज्यावेळी महाराजांनी बाळप्पा महाराजांकडे पाहिलं तेव्हा काय गडबड झालेली आहे ती कळली, आणि महाराजांना ते शरण आले आणि चरणांना धरून रडू लागले, आणि या उपकार असे कधीही चुकणार नाही असं सांगून गणपतराव सेवेकरांकरवी त्यांनी त्याची व्यवस्था केली की कुठेही महाराज असतील 5-6 किलोमीटरच्या फेऱ्यामध्ये असतील फिरत तर गणपतराव सेवेकरांनी स्वयंपाक बनवायचा आणि ते नैवेद्याचा ताट घेऊन जिथं महाराज असतील तिथे घेऊन जायचं. या भटकंतीमध्ये एक विचित्र गोष्ट अशी लिहिलेली आढळते की कुठेही महाराज सांगायचे की मला शौचाला जाणं तर त्यावेळी पाण्याची व्यवस्था नसायची कारण हे कुठेही फिरत असे. त्यावेळी अशी नोंद आहे की मृत्तिकेने म्हणजे मातीने शुद्धी करावी लागली. हे जेव्हा बाळप्पा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्याने कायम 2 मोठे तांबे शुद्धीसाठी म्हणून कायम ते बरोबर ठेवत असे. महाराजांना खेळण्यासाठी लागणारी खेळणी, महाराजांना लागणारी सगळी कडधान्य, महाराजांच्या संबंधात त्यांना जे आवडेल ती वस्त्र किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी या ते बरोबर ठेवत असत. आणि बाळप्पा महाराजांनी सुव्यवस्था लावली अक्कलकोटमध्ये. आणि इकडेच ठिणगी पडली की बाळप्पा हे प्रमुख सेवेकरी होत आहेत असं म्हटल्याबरोबर काही मंडळींना ते खटकू लागले, आणि त्याच्यातून जे त्यांना दूर करण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यातून महाराजांनी त्यांना अनुष्ठानाचा विषय पुढे केला आणि हक्काच्या मारुतीकडे अनुष्ठान सुरू झालं. तिथे सुरुवातीला अथर्वशीर्षाची आवर्तन करणं हे बाळप्पा महाराज करत होते, पण बाळप्पा महाराज इतके हुशार होते की ते स्वामी समर्थ महाराजांकडे काय बोललं जातं याच्या नोंदी ठेवत असत, आणि त्या गोष्टींसाठी तिथे असणारे जे सेवेकरी आहेत ते त्यांना सगळ्या गोष्टी खडानखडा येऊन सांगत असत. तर शिवबाई देशमुखींबाईंनी एकदा विषय काढला की स्वामी समर्थ महाराज महाराज हे असे काय करीत आहेत गणपती अथर्वशीर्षाचं साधन चालू आहे, तर महाराज म्हणाले की करटी विणीत बसलाय. तर ती गोष्ट त्यांना कळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जिथे साशंकता असते उपासना मार्गामध्ये की हे बरोबर आहे का, मग स्वामी समर्थ कोण, ही साशंकता इकडे करटीचा विषय येतो. म्हणून त्यांनी ताबडतोब ते अनुष्ठान थांबवलं आणि श्री स्वामी समर्थ जपाचं अनुष्ठान चालू. ही गोष्ट जेव्हा स्वामी महाराजांकडे कळली तेव्हा महाराज म्हणाले की आता तो कांबळे विणीत बसलेला आहे, म्हणजे उबदारपणा आहे सांभाळण्याचा विषय. या पद्धतीने बाळप्पा महाराज हे स्वामी समर्थ महाराजांच्या नजरेत राहून घडत होते. आणि ज्यावेळी स्वामीसुत महाराजांनी कोणत्याही प्रकारे अक्कलकोटमध्ये येण्यासाठी नकार दिल्यानंतर त्या अनुष्ठानामध्ये एक प्रकार बाळप्पा महाराजांनी सुरू केला की मुठभर शेंगदाणे आणि गजभर पाणी. आणि 1874 किंवा 1875 या वर्षापासून 1910 समाधीस्थ होईपर्यंतच्या 35 महाराज हे शेंगदाणे मुठभर शेंगदाणे आणि पाण्यावर राहिले. हे इतकं कुणीही करू शकत नाही, हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. उपासक उपासक म्हणजे काय असू शकतो, आपण त्यांचं नाव सुद्धा घेऊ शकतो, हे सुद्धा आपलं भाग्य आहे असं समजायचं. इतकं त्यांनी जेव्हा कार्य केलं आणि त्यांच्याविषयी अक्कलकोटमध्ये पुरेशी माहिती उपलब्ध नाही हे लक्षात आल्यानंतर 1998 मला खूप तळमळ झाली. मग त्या दृष्टीने मी काही नोंदी वगैरे जमा करू लागलो आणि त्याच्यातून ते बाळप्पा स्वामी महाराजांचं चरित्र मिळेल. त्यातली एक फार महत्वाची गोष्ट सांगतो, देव आपल्याला सगळ्या गोष्टी आपणहून आणून देत असतात त्याचा भक्कम पुरावा. 5:15 मी वटवृक्ष देवाकडे बसून काकडा घेतला आणि काकडा आटोपल्यानंतर 5:05 दरम्यान धावत धावत मी गुरु मंदिरात आलो पहाटेची गोष्ट. तर पूर्वी एक कुलकर्णी म्हणून एक सेवेकरी होते, 20 गोष्ट सांगतो. तर डाव्या बाजूला भिंतीला लागून एक खुर्ची होती आणि त्या खुर्ची अंगावर सोडलेलं अशा पद्धतीचा जुना फोटो होता. मी तो फोटो नीट पाहत होतो
आणि अचानक त्या डोळ्यामध्ये जे काही कळलं ते बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा नुसता फोटो नाहीये तर स्वामी समर्थ महाराज समोर उभे. म्हणून मी चटकन टाळी वाजवली. टाळी वाजवल्यावर कुलकर्णी काका उठले आणि म्हटलं का टाळी वाजवली. तो म्हटलं काका हे स्वामी अळप्पा महाराजांचा हा जो फोटो आहे ही अशी स्थिती आहे का हो की या फोटो नंतर म्हणजे या प्रकरणानंतर किंवा ज्यांचा हा फोटो घेण्यात आला महाराजांचा त्याच्यानंतर महाराज 1.5-2 तासाच्या पलीकडे थांबलेले नाही. हा समाधी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कुलकर्णी काकांना खूप खूप ते खुश झाले. म्हणाले महाराजांना देह ठेवण्याच्या वेळी बाळप्पा महाराज गर्भगृहातून उठून मधल्या दरवाजात येऊन बसले होते तेव्हा नेमके एक छायाचित्रकार आलेले होते त्यांनी हा फोटो काढलेला आहे. इन शॉर्ट मला असं म्हणायचंय की ज्यावेळी तुम्ही देव कार्य करायला जेव्हा पुढे जाता तेव्हा तीच भगवत शक्ती तुम्हाला छान पद्धतीने तुमच्याकडून कार्य करून घेत. तुम्ही फक्त शरणागत असलं पाहिजे आणि मी करतो ही भूमिका असता स्वामी सर. फार सुरेख सर. मी वैद्यसाहेबांना असं विचारेन की आपण गुरुमंदिर विषयी पुस्तक लिहायला घेतलं होतं तेव्हा आपला तसा पहिल्यांदाच माझा परिचय आला होता. पण जसं आता वेंगुर्लेकर साहेबांनी सांगितलं की स्वामी समर्थांचे जे निजे भक्त होते त्यांचा अभ्यास करून आपण तिथं आला हे आपण मला म्हणाला होता की हा सगळ्या विषयाचा मी अभ्यास करून गुरुमंदिरापर्यंत आलेलो आहे आणि ह्याची महती सांगावी अशी मला एक कुठेतरी आत्म एक स्फूर्ती झालेली आहे की ह्याची आपण लोकांसमोर मांडणी वेगळ्या भूमिकेतून करायला हवी आहे असं आपण बोलला होता. तर मी आपल्याला निवेदन करेन की आपल्या भूमिकेतून स्वामींचे भक्त संप्रदाय आणि ह्याच्या तिथल्या वास्तव्याविषयी थोडं आपण विवेचन करावं. अक्कलकोटचं स्वामीरायांचं ते 21 वर्षाचं अक्कलकोट मधलं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांच्याशी निगडीत अनेक शिष्य मध्ये सेवेकरी असतील किंवा नंतर उत्तराधिकारी सुद्धा झालेले आहेत. तर यांचं सान्निध्य जसं त्यांच्या चरित्र कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं ना तसंच एक स्वामी समर्थांची सुद्धा एक विशिष्ट पद्धतीची एक आखणी आपण ज्यांना म्हणतो संप्रदायाची आखणी ती सुद्धा आपल्याला तितक्याच बारकाईने आपण जर बघितलं तर ती आपल्याला दिसून येते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळप्पा महाराज. एखाद्या कुंभाराने एखाद्या मातीच्या की गोळा घ्यावा आणि त्याला व्यवस्थित थोपटून वगैरे त्याला व्यवस्थित आकार द्यावा आणि त्यातून एक सुंदर घडा निर्माण करावा ना तसं त्यांनी बाळप्पानं घडवलेलं आहे. मी आता संजयजींनी जसं ते संपूर्ण सांगितलं की त्यांचा जो हा काही प्रवास आहे या प्रवासामध्ये इतक्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ना त्या बारीक बारीक गोष्टींवरती सुद्धा स्वामी समर्थांनी अचूक नजर ठेवून त्यातूनही म्हणजे बाळप्पा मधलं ते हिणकस आपण म्हणतो किंवा ते न्यूनत्व म्हणतो की कारण बाळप हे मुळातच प्रापंचिक आहेत ते गृहस्थाश्रमी आहेत ते गृहस्थाश्रमातून ते परमार्थाकडे आलेले आहेत पण त्यांच्यावरती आपल्या संप्रदायाच्या गादीची परंपरा किंवा धुरा सोपवायची म्हटल्यावरती मला वाटतं पहिल्या दिवसापासूनच स्वामी समर्थांनी हे कार्य सुरू केलेलं आहे मुळात आणि ते आपल्याला संपूर्णपणे आपल्याला दिसूनही येतं त्याच्यात की इतके छोटे छोटे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत ना की त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे आता एका ठिकाणी असं आहे की बाळप्पा त्यांच्या म्हणजे आधीच्या मूळ स्वभावाला अनुसरून जर कुठले भक्त जर पुढे जात असेल तर त्यांनी ते चौकशी करायचं तू कुठून आलास काय तू काय करतोय कुठे चाललाय. स्वामी लगेच तिथे त्यांना अडवायचंय की तुला त्यांच्या गावाला जायचंय का किंवा त्यांना जी प्रसादाची त्यांच्या एक जी आई होती किंवा मला प्रसाद कधी मिळणार तर स्वामींनी त्यांना कधीच प्रसाद दिलेला नाही. हे नंतर त्यांना कळलं की स्वामींची ती एक प्रकारची रणनीती म्हणतो तशी असते की ज्यांना त्यांना प्रसाद देऊन त्यांना घालवायचं असतं त्यांना ते प्रसाद देतात पण ज्यांना तिथे ठेवायचंच आहे मुळात तर त्यांना मात्र ते प्रसाद देत नाहीत. स्वामी महाराजांनी त्यांना प्रसाद दिलेले पण बऱ्याच काळानंतर पूर्णपणे त्यांच्यामध्ये ते काही परिवर्तन झालेले ते जिथे कुठे दृश्य स्वरूपामध्ये स्वामींना जाणवायला लागलं त्याच्यानंतर स्वतःच्या मुखातला त्यांनी खडी जागऱ्याचा जो खडा आहे तो बाळप्पांना दिलेला आहे. तर असे अनेक प्रसंग आहेत आणि त्या अशा अनेक प्रसंगातून कुठेतरी ह्या गुरुगादीची स्थापना करायची हे स्वामी महाराजांना निश्चित ठाऊक आहे आणि म्हणूनच तो हवेरीचा जो एक सराफा आता जसं संजयजी तो उल्लेख केला संजयजींनी तर एक प्रापंचिक म्हणून जेव्हा इथे येतो तर त्या इथे येण्यामागेच मुळात ही जी सगळी योजना ही कार्यान्वित झालेली असते म्हणजे बाळप्पांचा जन्म झाला त्याच्या आधी स्वामी समर्थ महाराजांनी ते निश्चितच केलेलं आहे की हे हवेरीला ते जन्माला येणार आहेत सराफीचा उद्योग करणार आणि कालांतराने 30व्या वर्षी म्हणजे अगदी वयाच्या पिशीमध्ये जिथे माणसाचा प्रपंच फुललेला असतो तिथे त्यांना विरक्ती निर्माण होणार आणि ते गाणगापूर वगैरे करत इथे येणार ते कायमस्वरूपी इथेच होणार आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की रामकृष्णांनी जसं विवेकानंदांना घडवलेलं आहे किंवा इतर सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये आपण जसं म्हणतो की ते जसे शिष्य तयार करतात त्या ज्ञानेश्वरांनी जसं नामदेवांना मूळ संप्रदायाचं दर्शन जसं घडवलं ना तर तसंच अक्कलकोटस्थ स्वामी महाराजांनी बाळप्पांना त्या दृष्टीनेच ते बघतायत त्यांच्याकडे
आणि म्हणून मला असं वाटतं ना की सेवेचा जो एक अत्यंत किंवा ज्याला आपण परमोच्च बिंदू म्हणतात ते बाळप्पा महाराज आहेत. म्हणजे सेवा कार्य म्हटलं तर ते सेवा कार्य म्हणजे नेमकं कसं असावं तर ते बाळप्पांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला कळतं की स्वतः मधला जो मीपणा म्हणा किंवा स्वतःची जी ओळख आहे ती पूर्णपणे पुसून टाकायची आणि हा जो बाळप्पांचा जो प्रवास आहे तो बाळप्पा इथून सुरू होतो आणि तो स्वामीदास बाळप्पाच्याकडे येऊन संपतो. कारण ज्याला आपण दास्यवृत्ती म्हणतात ती दास्यवृत्ती त्यांनी स्वतःहून स्वीकारलेली आहे आणि तशी स्वीकारण्यासाठी ज्या काही संधी म्हणा किंवा ज्या काही प्रसंगाचे स्वामी महाराजांनी निर्माण केलेले आहेत कारण ते अलौकिक किंवा कर्तुम अकर्तुम असल्यामुळे म्हणा स्वामी महाराजांनी तशा त्यांना त्या संधी दिल्या आहेत त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे आणि ते जे सोनं आहे ते आता आपण त्या गुरुगादी परंपरेमधून आता आपण त्याचा एक अनुभव घेतोय. तर बाळप्पांकडे ती जी दास्यवृत्ती आहे ते दास्यवृत्तीमध्ये कुठेही ते आपला ट्रॅक बदलत नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कुठेही ते वर्तड होत नाही कुठेही ते मला सगळं कळलंय की मला ते सांगायचंय ही अभिनिवेश किंवा आविर्भाव त्यांच्याकडे अजिबात नाही आहे. मी स्वामी समर्थांचा दास आहे त्यांनी जे माझ्याकडे नेमून दिलेलं कार्य तेच मला करायचंय ह्याच्या पलीकडे ते अजिबातच ते जात नाही. इतकी त्यांनी स्वतःची जी चौकट त्यांनी ती आखून घेतलेली आहे आणि ती चौकटी जर आखून घेतलेली याचं उदाहरण आपण म्हटलं तर ते स्वामी समर्थ गेल्याच्या नंतर बाळपणची आई जेव्हा निवर्तली तेव्हा ते तिला बघायला सुद्धा गेले नव्हते. कारण स्वामीनाच त्यांनी माऊली मानलेली आहे स्वामी हाच त्यांचा ध्यास आहे स्वामी हाच त्यांचा विश्वासही आहे आणि जे काही आयुष्यामध्ये करायचं ते फक्त स्वामी आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. इतकी जाज्वल्य परंपरा किंवा इतका जाज्वल्य सेवाभाव जो आहे ना तो बाळप्पांनी राखलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या शिष्य मंडळींमध्ये बाळप्पांचं जे स्थान आहे हे फार महत्वाचं आहे. अनेक शिष्य होते किंवा मी तर म्हणतो की स्वामी समर्थांनी जितके शिष्य निर्माण केले त्यांच्या अवतार कार्याचं जर आपण एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर केवळ स्वामी समर्थ शिष्य निर्माण करून थांबले नाही तर स्वामी समर्थांनी सद्गुरूच निर्माण केलेले. आज आपण जर बघितलं तर अनेक अलौकिक सत्पुरुष ज्यांचे स्वतःचे असे संप्रदाय आहेत म्हणजे शिर्डीचे साईबाबा असो शेगावचे गजानन महाराज असो ही सर्व मंडळी कुठेतरी स्वामींच्याचकडे आलेली जाते. तर एकाच बाजूला सद्गुरू निर्माण करायचे आणि एकाच वेळेला जवळपास त्या तोडीचे शिष्य सुद्धा निर्माण करायचे हे एक अलौकिक कार्य हे बाळप्पांच्या निमित्ताने कुठेतरी ते थांबलेले आहे आणि ते नंतर गादी परंपरेमध्ये परावर्तित झालेले आणि तेच आपण नंतर पुढे गंगाधर महाराज आणि गजानन महाराजांच्या अवतार कार्य किंवा त्यांचं जर आपण संपूर्ण गादी परंपरेचं जर आपण बघितलं तर ते कुठेतरी लक्षात येतं. मी जसं तुमच्याकडे पहिल्यांदा आलो तर मी त्यावेळेला तुम्हाला असं म्हणालो पण होतं की आम्ही पूर्वी अक्कलकोटमध्ये यायचो तर त्यावेळेला आम्हाला फक्त वटवृक्ष आणि समाधी मंदिर एवढंच माहित होतं गुरु मंदिरा प्रकारच आम्हाला माहित नव्हतं किंबहुना अनेक लोकांना गुरु मंदिरच हवं नव्हतं आणि म्हणजे आता तरी तिथे विचारलं तरी सुद्धा लोकांना गुरु मंदिरमध्ये तसं काही नाहीये असं तिकडे काही लोक म्हणायचं त्यावेळेला असं अर्थात ते कितपत खरं होतं आम्हालाही माहिती नव्हतं. नंतर नंतर जसा अभ्यास वाढला म्हणा किंवा एक जशी चौकशी किंवा आपलं जे कुतूल जसं वाढतं ना तर कुठेतरी असं वाटत होतं की अनेकांच्या मनामध्ये एक असा एक समज आहे की गजानन महाराजांनी स्वामी समर्थांची परंपरा कुठेतरी थांबवली आणि अग्निहोत्राकडे ते गेले आणि बराच काळ आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा अर्थात ना की त्याच भूमिकेमध्ये होतो की अरे इतकी स्वामी समर्थांची परंपरा यांनी मध्येच कुठे खंडित केली आणि दुसरंच काय त्यांनी कुठे सुरू केलं आणि तिथून मला वाटतं कुठेतरी ना मला त्या गुरु मंदिराचा शोध किंवा त्याचं जर संशोधन आपण म्हणतो ना तर ते कारण एकमेव असं एक होतं की जेव्हा मी तो संपूर्णपणे गजानन महाराजांचं चरित्र वाचलं जे श्रीकांतजींनी लिहिलेलं होतं तर ते चरित्र वाचताना मी जेव्हा आधीचं पहिलं म्हणजे अप्पाजी महाराज म्हणा किंवा गणेशजी म्हणा म्हणजे की राजीव बलींचे पूर्वज तर स्वामी समर्थांची जी योजना आहे किंवा राजीव बलींच्या घराण्यामध्ये त्याकडे माहीत सुद्धा नसेल की आपल्या घराण्यात एक गजानन नावाचा मुलगा येणार आणि हा अक्कलकोटच्या गादीवरती बसणार आहे इतका दुरान्वयाने काही संबंध नसताना सुद्धा ही योजना जेव्हा तिथून विकसित होत होते गंगाधर महाराजांसारखा एक जो अक्कलकोटाशी परिचित नाही आणि अक्कलकोट वासियांना सुद्धा माहिती नाही त्यांच्याबद्दल तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचीच पुतणी की जिचा मुलगा नंतर पुढे त्यांचाच उत्तराधिकारी म्हणून बसतो ही योजना ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराज करतायत तर त्यावेळेला निश्चितच ही अवतार ही गादी परंपरा जेव्हा टर्न होते त्यामध्ये कुठेतरी त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे होणार नाही. कारण अक्कलकोट सारख्या ठिकाणी जिथे वटवृक्ष म्हणा किंवा समाधी मंदिरा सारख्या पावन वास्तूमध्ये किंवा अक्कलकोटच्या कणाकणामध्ये स्वामी महाराज असे ठासून भरलेले असताना असा विचार गजानन महाराजांसारखा एक ज्ञानी माणूस अजिबात करणार नाही. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी त्यांना तो एक संकेत मिळालेला आहे किंवा कुठेतरी काळानुरूप संप्रदायाला एक वेगळी दिशा ही देण्याची आता गरज आलेली आहे असं कुठेतरी त्यांना जाणवलं असणार स्वामी समर्थांचं त्यांना नक्की अनुमोदन मिळालं असणार असं ते सांकेतिक असं हे काय कोणी लिहून ठेवत नाही की स्वामी समर्थ मला म्हणाले की उद्यापासून ही परंपरा हे करा असं नसतं कारण ही योग्यांच्या गोष्टी आहेत या महात्म्यांच्या गोष्टी आहेत आणि ह्या सांकेतिक गोष्टी असतात ह्या सगळ्या कधी कधी उघड होत नाही बरेचदा आपल्याला सुद्धा त्या सांकेतिक पद्धतीने समजून घ्यायला लागतं
तर कुठेतरी मला वाटतं ही जी शिष्य परंपरा आहे आणि आपण जर एक बघितलं तर अक्कलकोट महाराजांच्या 21 वर्षाच्या ज्ञात अवतार कार्यामध्ये म्हणजे त्यांचं 700 वर्षांचं असेल किंवा ते गुरुतत्व म्हटलं तर तो हजारो लाखो वर्षांचं पण असू शकतं त्यांचं किंबहुना आहेच असं मी म्हणतो. पण त्यामध्ये सुद्धा आपण 21 वर्षांचा जरी ग्राफ आपण जर पकडला तर त्यामध्ये अक्कलकोटस्थ महाराजांनी विविध संप्रदाय निर्माण केलेले गिरी पुरी भारती गोसावी सरस्वती एकही तुम्ही असा की संप्रदाय तुम्ही आपण म्हणू शकत नाही की ज्याच्यामध्ये अक्कलकोटस्थ महाराजांचे शिष्यच नाही येतात. सर्व संप्रदायामध्ये जे आहे ते शिष्य विखुरलेले आहेत. अनेक जे आता आपल्याला ज्ञात आहेत माहितीच्या स्त्रोतामुळे म्हणा किंवा माहितीचं जे काही आदान प्रदान होतं त्यामुळे तर त्यामुळे आपल्याला जेवढे माहिती आहेत तेवढेच माहिती आहेत. पण मला वाटतं हे हिमनिगाचं टोक आहे त्याच्याखाली हिमन प्रचंड आहे. आजपर्यंत त्यांची आता जसं त्यांनी संजयजीने उल्लेख केला की उद्धवजी महाराजांचा अनेक सत्पुरुष आज असे की आज काळाच्या ओघात ते आपल्याला ते ठाऊक नाही आहेत. पण अक्कलकोटस्थ महाराजांच्या परंपरा ही इतकी विशाल आहे आणि त्या विशाल परंपरेचा बाळप्पा हा अत्यंत एक महत्वपूर्ण तेवढ्या अँगल पुरता आपण जर बघितलं तर तो फार महत्वाचा भाग आहे जो त्यांच्या गादी परंपरेप्रमाणे आपल्याला बघता येतो. आणि हीच गादी परंपरा कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की संप्रदाय संप्रदायामध्ये सुद्धा अनेक शेड्स आहेत. आज अनेक लोक असं दुर्दैवाने किंवा असं म्हणतात की हा आमचा संप्रदाय आणि आमच्या संप्रदायाप्रमाणे नेम नियम. पण सत्पुरुष इतक्या संकुचित वृत्तीने कधीही संप्रदायाची स्थापना करत नाही. जसा जसा काळ बदलतो म्हणजे अगदी मी तुम्हाला छोटं उदाहरण देतो की ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी शके 1212 मध्ये जी लिहिली होती त्यांना सुद्धा 300 वर्षाच्या नंतर जसा काळ बदलला तसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्यांना नवी धाटणी किंवा नवा आपण तो म्हणतो की नवा विचार त्यांना आणणं त्यांना भाग पडलं आणि म्हणून त्यांनी एकनाथाने त्याचं शुद्धीकरण करायला लावलेलं. त्याच ज्ञानेश्वरीला अनेक आज जे संशोधक आहेत ते जसा जसा काळ बदलतोय तसा तसा ते वेगवेगळ्या अँगलने बघतायत त्याच्यावरती विचार करतायत आणि तो अधिक अधिक लोकांपर्यंत ज्ञानेश्वरीचं महत्व पोहोचवतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी ती कालबाह्य कधीही नव्हती नाही आणि ती कधीही होणार नाही भविष्यात. तसा स्वामी संप्रदायांचा स्वामी समर्थ महाराजांचा जो संप्रदाय आहे तो सुद्धा वेगवेगळे सत्पुरुष वेगवेगळे शिष्याच्या माध्यमातून म्हणा सद्गुरूंच्या माध्यमातून म्हणा या संप्रदायाकडे बघतायत स्वतःच्या मांडणीतून तो पुन्हा नव्याने आणतायत आणि हा काळाच्या ओघात कित्येक लाखो वर्ष तो पुढे तसा टिकणार आहे. फक्त आपल्या पुरता महत्वाचं आता एवढंच आहे की त्या संप्रदायामध्ये एक जो मेरुमणी आहे तो आपल्याला बाळप्पांच्या रूपाने लावलेला आहे आणि पुढे जो त्यांचा विस्तार आहे तो गंगाधर महाराज आणि गजानन महाराजांच्या रूपाने झालेला आहे. तेवढ्यावरती सुद्धा आपण अनेक वर्ष बोलू शकतो अशी सध्या स्थिती आहे. अशा पद्धतीची ही रचना आणि मांडणी असं मला व्यक्तिशः वाटतं. फार सुंदर फार छान सर फार छान फार छान. मी काका आपल्याकडे येतो. मला थोडक्यामध्ये आपण एक तर बाळप्पा महाराजांची स्वामींनी केलेली निवड त्यांना गुरुपीठ स्थापन करायला सांगितल्यानंतरचा तो काही घटना त्यांना आशीर्वाद दिलेला आहे गुरुपीठ स्थापन करण्यासाठी निजी वस्तू दिलेल्या आहेत तो भाग आणि मग गुरुमंदिर थोडस सांगाल गुरुमंदिर निर्माण गुरुमंदिर निर्मिती विषयी थोडस घ्या. बाळप्पा महाराजांची जी निवड होती दोनच उत्कृष्ट शिष्य म्हणून त्यांच्या डोळ्यापुढे आली होती. एक हरिभाऊ तावडे स्वामी सुत आणि दुसरे बाळप्पा महाराज. दोघांनीही आपली जी पूर्व संसाराची बैठक होती ती सोडून दिली. स्वामी सुतांना ते म्हणाले होते की तू आपला संसार लुटून टाक आणि त्या क्षणी त्यांनी सगळं सोनं नाणं जे काय होतं ते सगळं वाटून टाकलं. स्वामी सुतांची एवढी निष्ठा होती. काही विशिष्ट कारण असतो आणि त्यांचं स्वामींवर प्रचंड प्रेम असल्यामुळे ते थोडेसे बाजूला झाले. स्वामी ज्या दिवशी बाळप्पा महाराज अक्कलकोटला आले त्यावेळेला स्वामी जिथे होते तिथल्या प्रत्येक झाडाला मिठी मारली त्यांनी की त्यांना माहित होते की हा आपला पुढचा भावी शिष्य आहे. इतके ते आनंदात होते आणि जेव्हा जेव्हा त्यांना काही दुःख वाटलंय किंवा काही इतर गोष्टी झाल्या तेव्हा त्यांनी सांगितले कसा नांदतोस कसा नांदतोस गुरु हो म्हणतो गुरु हो म्हणतो. हे परीक्षा घेतली अडचणी आल्या आधार दिला आणि आपण यांच्या ह्याच्यात तसं ते आलेलंच आहे. एकदा बाळप्पा महाराज हवेलीहून अक्कलकोटला आले ते पुन्हा म्हणून मागे परतले नाही. पुन्हा म्हणून त्यांनी घरचा विचार केला नाही. घरचे सराफ असून स्वामींचं तस्तच व्हायला मिळाला हा आनंद होता त्यांना. म्हणजे सेवा करताना निर्लज्जो भव गुरुसन्निधो गुरूंच्या जवळ कुठलीही लाज बाळगायची नसते. ते सांगतील ते काम पडेल ते काम म्हणून त्यांनी तोंडातला खडीचाकडीचा खडा प्रसाद म्हणून स्वीकारलाय. त्याचंही कारण ते अजिबात ते गुरूंना
कधीही केव्हाही बाजूला जाऊ इच्छित नसतो. बाळप्पा महाराजांची एक गोष्ट सांगायला हवी, ज्या वेळेला स्वामी समर्थ मंचकावर झोपत रात्री, तर बाळप्पांना असं वाटे की कधी रात्री मध्यरात्री यांना जाग आली तर काय होईल आणि आपण झोपलो तर काय होणार. म्हणून आपली त्या पूर्वीच्या काळात लोकांच्या लांब हातभर शेंड्या असत, ती शेंडीची गाठ मंचकाच्या पायाला बांधून ठेवत. हे स्वामी उठले तर हिसका बसेल, आपलं डोकं ओढलं जाईल आणि स्वामींचं काम आपल्याला करता येईल. इतका निष्ठावान शिष्य म्हणून त्यांनी आपली छाटी, आपल्या हातातली मुद्रा सोन्याची, आपल्या गळ्यातला एकमुखी रुद्राक्ष, आपल्या पादुका, सर्व मठाची ज्याला प्रासादिक चिन्ह म्हणतात ते बाळप्पांना दिली आणि यावर चंद्र दिवा करू माझं कार्य चालू म्हणून सांगितलं. आणि त्यांचं कार्य यावत चंद्र दिवा करू आहे, अग्निहोत्र वेगळं आलेलं नाही कुठून. स्वामींना ते अभिप्रेत आहे, स्वामी सूचक बोलत असत, सूचक सांगत असत, त्यामुळे त्याच्यात काही हे झालं नाही. आणि हे एकदा त्यांनी एक गोष्ट सांगितली की स्वामी आणि गजानंद महाराज अभिन्न आहेत हे पण लक्षात ठेवा. त्याची गोष्ट अशी झाली की आमचे गोपाळराव हंचाटे, ज्यांचं अजोड म्हणजे अक्कलकोट, महाराजांचे निष्ठावान भक्त होते चितापूरचे गोपाळराव हंचाटे, हे पुढे श्री शैल्य यात्रेसाठी महाराजांची सारी तयारी करून कुरुपूरला आधी गेले होते. तिथून श्री शैल्यला महाराज आणि त्यांचे 150 भक्त सगळीकडे गेले होते. तिथे गेल्यानंतर काही लोक कर्दली वनात गेले श्री शैल्यमधन आणि गोपाळरावांना वाईट वाटलं, आपण आता कसे जाणार, आपलं शरीर मोठं आहे सगळ्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे, चालणे अशक्यच होत. त्यांना फार वाईट वाटलं, अक्षरशः डोळ्यात अश्रू आले होते. मग काय करायचं, काही बोलले नाहीत महाराजांना कारण त्यांचा स्वभाव तो नव्हता. ज्या वेळेला पुन्हा अक्कलकोटला ही सगळी मंडळी आली त्या महाराजांनी सांगितलं दरवाजा लावून घ्यायला सांगा कोणाला, सेवेकऱ्यांनी दरवाजा लावला आणि महाराज म्हणले आता आत कुणी यायचं. महाराज त्यांच्या नेहमीच्या स्टूलावर बसले, ते म्हणले स्वामी समर्थांच्या पाया मांडीवरती कुऱ्हाडीचा वण होता जी त्या लाकूड तोड्याच्या हातून सुटली आणि खाली पडली वारुळावर, माहित आहे तुम्हाला? हो हो हा, मी आपलं खूप मेसेजेस आहेत ते बघतोय, आपण बोलत राहतो. त्यांनी ते वर घेतलं, आपला पंचा वर केला. बघा म्हणजे हे काही तुम्हाला त्या दिवशी कर्दळी वनात दर्शन झालं नाही म्हणून वाईट वाटलं ते खून बघू शकता. आणि डोळ गोपाळरावांनी मला सांगितलेली हकी त्यांनी माझ्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या की मला स्वामींचं दर्शन महाराजांनी घडवलं. अभिन्न असतात परंपरेमधला कण, अज्ञान नसतं. महाराजांनी मला सांगितलं की आम्हाला कसलंही अज्ञान नाही आहे. मी काहीतरी एकदा सांगायला गेलो त्यांनी असलं काही आम्हाला सांगू नका, आम्हाला कसलंही अज्ञान नाही, आम्हाला एकच शंका होती ती आम्ही बोरगावकर मास्तरांना विचारली होती, अर्थात ती जगासाठी होती, त्यांना स्वतःला कसलीही शंका नाही. आपली परंपरा काय, आपण कुठे आलो, काय आलो, सर्व बाळप्पा महाराजांसारखा अद्वितीय शिष्य असा त्यांना मिळाला. तसे गंगाधर महाराज तितकेच अद्वितीय होते. गंगाधर महाराजांना बाळप्पांनी नागपूरला पाहिलं होतं आणि नागपूरला पाहिल्याबरोबर ते त्यांच्या भावांना म्हणाले, भाऊसाहेबांना, हा गंगाधर आम्हाला द्याल का? त्यांनी देऊ म्हणजे वेळ आली की सांगतो. आणि ज्या वेळेला बाळप्पांना अशक्य झालं की आता मठ चालवता येणार नाही, ते आजारी होते, त्यावेळेला त्यांनी गंगाधर महाराजांना बोलवलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन तसेच धावत आलेले आहेत. आता जे काही नवरा पत्नी पतीपत्नी आलेत आणि तिथून त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. त्यांनाही खूप अडचणी आल्या. पहिल्यांदा त्यांना बाळप्पा महाराजांची पूजा करायला त्या स्थानावर जाता येत नव्हतं. मी आता त्या सगळ्या इतिहासात जात नाही. 3 वर्ष त्यांनी बाजूला राहून अनुष्ठान केलं. ते पहिल्यांदा खायलाही काही तयार नव्हते. त्या सगळ्या लोकांनी विनंती केली की तुम्ही निदान फळ तरी घेत जा. मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि पुढे मग त्यांनी तो फलाहार स्वीकार केला. पहिल्या वर्षी तर काहीच खात नाही. आणि त्यांचं वर्णन इतकं अशा स्वरूपाचं निष्ठावान आहे की जेव्हा त्यांचा निर्वाण समय जवळ आला गंगाधर महाराजांचा, त्यावेळेला काय खाणार काय शेवटी विचारतात ना, त्या त्यांनी फक्त 3 द्राक्ष घेतली आणि तोंडात टाकली. आणि त्यांचा हा संबंध आहे म्हणून त्यांच्या चरित्रकारांनी वर्णन केले, त्यांचं चरित्र मी लिहिले, त्यांच्या चरित्रकारांनी इतरांनी वर्णन केले की गुरु मंदिरामध्ये इतक्या पंक्ती उठत असत, इतके कार्यक्रम होत असत,
गंगाधर महाराज सगळ्यांना आग्रह करूनही जेवायला घालत चिस्तीचे भक्ते होते. दहाला बंगतात बसायचे म्हणजे दहालाच बसते आणि कुणी 10:30 आला तर लोक ते बोलत असत तू 10:30 कसा आला तुला माहित नव्हतं की 10 पंगत होते आणि पंक्ती झाल्यानंतर स्वच्छता पूर्ण करत असत काही ठेवत नसत पण एवढ्या पंक्ती उठल्या त्या लोकांना जेवायला घातलं पण ते स्वतः कधीही जेवली ज्या क्षणापासून ते पिठावर आहेत त्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत जर कोणता महात्मा जेवलाही नसेल तर ते होते. मात्र दारामध्ये मठाचं काही काम चालू होतं बांधकाम म्हणून पेढे आणायचे आणि सर्व जाती जमातीच्या मुलांना द्यायचे. मी आता कुठल्याही जातीचा उल्लेख करत नाही कारण मी ते आम्ही मानतच नाही कारण कुठची परंपरा ते मानत नाही तो मुद्दा नाहीये. परंतु लोकांना समजावं म्हणून मी हा वाक्याचा उच्चाराकडे सर्वांनाच पेढे द्यायचे आणि सर्व मुलं आनंदी झाली म्हणजे यांना बरं वाटायचं. दुसरे जेवले म्हणजे गंगाधर महाराज आनंदी आणि त्यांचं तर सगळ्यांनी वर्णन केले की गंगाधर महाराज ज्याला पेठेत न जायचे त्या पेठेतले सगळे व्यापारी अक्कलकोटच्या घरावर जाऊन घ्यायचे आणि यांची वेळ चुकणार नाही. गंगाधर महाराजांची वेळ चुकणार नाही. कडक शिस्तीचे माणूस कडक शिस्तीचे आणि हा एक त्यांच्यातला जो भाव होता ही जी परंपरा निर्माण झाली अक्कलकोटे बाळप्पा महाराज स्वामींचे शिष्य गंगाधर महाराज बाळप्पांचे शिष्य आणि गंगाधर महाराजांनी ज्यांची पुढे गादीवर बैठण्यासाठी निवड केले ते गजानंद महाराज तिघही शिस्तीचे भोक्ते होते. शिस्त म्हणजे शिस्त वेळ म्हणजे वेळ आणि या वेळेला हे करायचं म्हणजे करायचं आणि गंगाधर महाराजांची भक्ती तर आणखी आवड होती. ते काय एखादी फुलं पुष्कळ जेव्हा यायची तेव्हा काही लोक म्हणायचे उद्याला राखून ठेवले उद्याला स्वामींना काळजी येऊ द्यायची आज ते सगळी वाहून टाकायची. गजानंद महाराजांच्या बरोबर मी नर्मदेच्या काठी ज्या ठिकाणी समाध्या आहेत भृगूंच्या बऱ्याच आहेत तिथे गेलो होतो. संपूर्ण परिसर उजळून निघाला होता महाराज आले तेव्हा आणि त्यांचा जो सेवेकरी होता प्राणलाल त्यांनी माझ्या हातात फुलं दिली तू त्यांच्या हातात दे मी जास्ती द्यायला लागलो त्याने का ते सगळे वाहून टाकतील आणि मग पुन्हा काय करायचं. म्हणजे ही त्यांची परंपरा होती की राखून ठेवायचं नाही. मग ते गजानन महाराज असोत गंगाधर महाराज असोत बाळप्पा महाराज असोत उद्याची काळजी स्वामींना एवढं त्याच्यावरती त्यांचा या लोकांची श्रद्धा विश्वास होता. हे महाराजांनी लिहूनही ठेवलेले म्हणालेही आहेत की स्वामींच्या पादुका आमच्या बरोबर असल्या म्हणजे आम्हाला कसलीही काळजी नसते. स्वामींच्या पादुका घेऊन ते ठिकठिकाणी जात आणि स्वामींच्या पादुका आहेत बसते. म्हणून त्यांनी एकाला एकदा उत्तर दिलं आम्ही जिथे कुठे स्वामींच्या पादुका घेऊन राना वनात बसू तिथे आमचे सेवक येतील. मठ मठासाठी आम्ही नाही आमच्यासाठी मठ आहे फार मोठे त्याच्यात आहे. मठासाठी आम्ही नाही आहोत आमच्या या पद्धतीने त्यांची मांडणी आहे. आता जी सांगितली की हे मठ हे आम्हाला मिळालेलं म्हणजे ज्यावेळेला महाराज पिठावर आले 1938 मध्ये गजानन महाराज तर त्यांनी काय सांगितलं की आम्हाला कार्य करायला ठिकाण मिळालेलं आहे. म्हणजे ते मिळावं म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले नव्हते. धडपड केली असते एखाद्याने की स्वामी समर्थांचं पीठ आहे चला मी तयार आहे तसं नाहीये. आम्हाला आता जे कार्य भावी कार्य करायचे विश्वव्यापी कार्य करायचे त्याची मुहूर्त वेळ आणि त्याच्यासाठी जागा म्हणून हे मिळालेलं आहे. त्यांनी त्या भावनेने त्याच्याकडे पाहिले. आणि तुमच्या एक गोष्ट सांगायला आली कारण पुष्कळदा या गोष्टीकडे दुर्लक्ष होतो. महा परमसद्गुरु ज्यावेळेला पीठावर आले त्यावेळेला हळूहळू स्रोत आटले होते पैशाचे सुद्धा. त्यांना सांगता येत नव्हतं की मी कोण आहे आणि असं कधीच महापुरुष सांगणार नाहीत. स्वामी समर्थांनी सांगितलं की मी दत्ताचा अवतार आहे. किंबहुना कुणी दत्त म्हटलं की ते ठोकून काढत असत त्यांची माझी तुलना करतो का म्हणून विचारत असत. ही स्वामींची भूमिका होती. यांची भूमिका आपण कोण होते सांगण्याची नव्हतीच. अगदी सामान्य जसा एखादा माणूस पिठावरती बसतो तसे बसत बसत आपल्या तपाचरणाने आपल्या वागण्याने आपल्या एकूण व्यापानी आपल्या ज्ञानाने लोकांच्या पुढे ते एक महापुरुष म्हणून प्रगटले. सबंध जगभर त्यांची जी कीर्ती आहे त्याचं कारण ते. आणि हे करत असताना सुद्धा त्यांनी मला एकदा बजावलं कधीही हे माझं आहे म्हणून सांगायचं नाही गुरूंचं आहे. कारण ती त्यांची परंपरा आहे गुरूंचं आहे हे स्वामींचं आहे हे बाळप्पा महाराजांचं आहे हे गंगाधर महाराजांचं आहे हे परशुरामांचं आहे. हे जीवन त्यांना समर्पण केलेलं आहे आपलं म्हणून कधी सांगायचं नाही. जे काही आहे ते गुरूंचं आहे
आणि ही परंपरा जोपर्यंत अक्कलकोट मधून अखंडित आहे त्याला अविच्छिन्न परंपरा म्हणतात. यात काही बदल होणार नाही. गुरु दत्तात्रय आजही काय करतात, दत्त गोरक्ष भिक्षा मागितली पण हे माझं आहे आणि मी काय काही करू शकतो असं करणार नाही. ही परंपरा परशुरामांनी पाळली की विश्वजीत यज्ञ करून सर्व दान करून टाकलं, सर्वस्वाच दान त्यांनी केलं. ही परंपरा अक्कलकोटची या पद्धतीने आणि तितकं तेजपुंज दर्शन लोकांना घडल्याशिवाय लोक मागे येत नाही. म्हणून आज विश्वव्यापी कार्य जे उभं राहते अक्कलकोटचं, अक्कलकोटचं नाव जर्मनीत माहीत नाही असं नाहीये, अक्कलकोटचं नाव मलेशियात माहीत नाही असं नाही, ऑस्ट्रेलियात माहीत नाही असं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो अमेरिका ते ऑस्ट्रेलिया आणि चिली ते मलेशिया सर्व जगभर महाराजांचं नाव आणि अक्कलकोटचं नाव गेलं. हे तर असं गंमत म्हणून त्यांनी पोट्टाने पत्रावर टाकलं नव्हतं हे नाव घ्या म्हणून. त्यांनी जी एक तपाचरण भयंकर विलक्षण तपाचरण आहे, विलक्षण तपाचरण आहे. आणि त्यांची भूमिका अशी होती गजानन महाराजांची, ज्यावेळेला 1969 चा महासोमयाग झाला त्या काही लोकांना वाटलं असेल काही अडचणी असतील म्हणून की आपण जेवणाचे पास ठेवू. महाराजांच्याकडे हे कानावर गेलं, त्यांनी जेवणाचे पास आमचे हात कमी पडतात का तुमच्या धान्याच्या बोऱ्या पोती कमी पडतात त्या मिळून, एवढी क्षमता त्यांच्याकडे होती की काहीही कमी पडणार नाही. आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. तो यज्ञ हजारो लोक त्या यज्ञात जेवले. एकाने त्याचं वर्णन केलं की पंढरपूरच्या यात्रेसाठी शेवटच्या दिवशी अलोट गर्दी झाली होती पंढरपूरच्या यात्रेसाठी. हा जो भाव आहे एका दिवसात घडत नाही, त्याला बाळप्पा लागतो, त्याला गंगाधर महाराज लागतात, त्याला गजानन महाराज लागतात. आणि आपण जे सांगितलं की 40 शिष्यांची 60 शिष्यांची परंपरा आहे. मी गुजरातमध्ये जिथे जिथे जातो तुम्हाला स्वामींचा मठ दिसतो. जुनागडला असण्याची काहीच शक्यता नाही असं मला वाटलं. तिथले जे गुजरातचे केंद्रामध्ये असलेले म्हणजे राज्यसभेचे सभासद आणि दुसऱ्या त्यांच्या पत्नी या गुजरातच्या मंत्री होत्या. आमचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याने तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय का, स्वामींच्या पादुका पाहिजे का, मग तशा काय तुमच्या घरात कुठल्या आल्या. 1935 पासून माझ्या घरात पादुका आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला त्या कोपऱ्यातल्या दाखवल्या पादुका. जुनागडमध्ये मला कल्पना नव्हती की इथे पादुका असतील. मला बडोद्यात एका बाईंनी दाखवलं, कट्टी त्यांचं आडनाव, त्या दिल्लीला मोठ्या हाय ऑफिसर आहेत. त्या आणल्या माझं माझ्या घरात स्वामींचं मंदिर आहे. मग कसं काय एक फ्लॅट संपूर्ण स्वामींच्या मंदिरासाठी. मी आपल्याला एक इथं एक विनंती करेन, त्या जानींच्याकडे दिलेलं वस्त्र स्वामींचं जे आहे ते सांगाल का लोकांना. जानींकडे वस्त्रही आहे आणि जानींकडे पादुकाही आहेत आणि हे पण आहे. हे जानी म्हणजे हे जे बडोद्याचे बडोद्या म्हणण्याच्या अहमदाबादचे मिलिटरी ऑफिसर आहेत, तिथे ते आता रिटायर होऊन राहतात. तर त्या जानींकडे त्यांना वस्त्रही हे काय झालं की लोणावडा म्हणून गाव आहे गुजरातमध्ये, गोधऱ्यापासून 40 किलोमीटर आणि अहमदाबादपासून 130 किलोमीटरच्या आसपास येत होते. तर लोणावड्याचे काही लोक मुंबईच्या मठामध्ये येत असत आणि तिथे कांदेवाडीच्या आणि तिथे गाणी म्हणत असत स्वामींची. ते हे कुठनं आलेत याचा शोध आमचे जे हिरालाल काका यांनी घेऊन तिथपर्यंत ते लोणावड्यापर्यंत पोहोचले आणि ती हकीकत कळली. त्यांना स्वामी समर्थांनी स्वतःच्या हातांनी पादुका दिल्या, त्यांच्या घराण्यात लोकांना वस्त्र दिलेत आणि प्रत्येकाला शिवाय काही एक विशिष्ट वस्तू दिलेल्या एक आजही त्यांच्याकडे आहे. आजही त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे आहे. आणि इतकंच नाही तर त्या मठाचं अशी गोष्ट आहे की जो लोणावड्याचा मठ आहे त्याचा जो उत्तरदायित्व आहे त्या अक्कलकोटकडे आहे. इन द सेन्स की तिथे जो त्या ट्रस्टी बदलायचे झाले तर राजा भाऊंच्या संमतीशिवाय ते बदलले जाणार नाही. पूर्वी हा भाग होता हा श्रीकांतजींच्याकडे होता, त्याच्या अगोदर महाराजांच्याकडे होता. की यांनी सही केल्याशिवाय ट्रस्टी बदलू शकत नाही. कारभार ते पाहतात 12 महिने 18 काळ, पण उद्या जर ट्रस्टी बदलायची वेळ आली तर ही सही करेल. हा एक कुठे लोणावडा सो मेनी किलोमीटर, बडोद्यापासून 120 किलोमीटर पर्यंत लांब आहे. इथपर्यंत स्वामी महाराज पोहोचलेले आहेत असा कुठलाही भाग नाही की जिथे स्वामी महाराज नाहीत. आणि रंगावधूत महाराज नारेश्वरचे आणि चिन्मय स्वामी गरुडेश्वरला राहणारे यांनी दत्त भक्तीचा प्रचार नर्मदा काठ दुमदुमून टाकलाय. आजही आपल्याला माहित नसेल आपले पंतप्रधानही त्या मीडियावाल्यांना काही कळलं नाही, ते म्हणले तिथल्या दत्ताच्या मठात गेले होते. दत्ताच्या मठात नाही टेंडे स्वामींच्या मठामध्ये पंतप्रधान गेले होते आणि तिथून ते सगळं त्या गरुडेश्वरला गेले होते, तिथे गेले होते.
म्हणजे हा असा एक विलक्षण प्रवास विलक्षण प्रवास आहे, अनबिलिव्हेबल आहे. आणि आत्ताही समुद्रातल्या उंदळवर का दोन उंदळी पाणी सगळ्या तिघांनी म्हणून काढला असेल, जास्त नाही काढले अजून ना. ते थोडक्यात आता विषय सांगायचा, थोडक्यात सांगता येईल कारण नाहीतर दिवस निघून जातील सगळे. वेंगुर्लेकर साहेब, आपण मला काल सांगताना म्हणाल होतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, याविषयी थोडस सांगा आणि गंगाधर महाराजांविषयी थोडस आपण विवेचन करा ना. असं आहे की गंगाधर महाराज ज्यावेळी आधीभर त्यांना बसवण्याचा विषय झाला, त्यावेळी स्थानिक लोकांच्या दृष्टीने ती धक्कादायक गोष्ट होती, कारण हे खूप बाहेरून आलेले होते आणि हे अचानक आले आणि यांना गादीवर बसवण्याचा विषय कसा झाला, म्हणून काही मतमतांतर त्यावेळी झाली होती. त्यातून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता, पण स्वामी महाराजांना, म्हणजे बाळप्पा स्वामी महाराजांना याची पूर्ण कल्पना होती की गंगाधर महाराज हे परिपूर्ण आहे आणि त्यांना त्या गादीवर बसवण्यासाठी त्यांनी मुखर करण्यात आले. त्यावेळी राजीनामा देण्याचा जो विषय झाला तेव्हा गंगाधर महाराज म्हणाले की मी राजीनामा देऊन परत येतो. त्यावेळी आई साहेब बरोबर जाणार होत्या आणि त्यांना मात्र तिथेच थांबायचं होतं, उमा माता. तर तेव्हा त्या म्हणाल्या की आता हे संपूर्णपणे आपण समर्पित आहे, पण महाराज माझं काय. तेव्हा उमा मातांना महाराज म्हणाले, बाळप्पा महाराज घेऊ नकोस, काही चिंता करण्याची गरज नसते, मी तुझ्या पाठीशी. स्वामी समर्थ महाराजांनी भिऊ नकोस मी तुझ्या बरोबर आहे असं म्हटलेलं आहे याच्या नोंदी सापडतो, पण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं बाळप्पा महाराज उमा मातांना म्हणाल्याची नोंद सापडतो. जेव्हा महाराज गादीवर बसले, म्हणजे मूलत स्वामींचं वाक्य नाही असं आपण म्हणतात. स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ लिखाणामध्ये एक ध्वनीत होत की बरोबर आहे आणि पाठीशी आहे, म्हणजे पाठीशी आहे आणि बरोबर आहे याच्यामधला जो मुख्य फरक आहे एकत्वाचा, मी बरोबर आहे यामध्ये एक एकत्व आहे आणि पाठीशी आहे तर तू पुढे जा, घाबरू नकोस, मी तुझं संरक्षण करीन, यामध्ये एक वेगळेपणा जो आई साहेबांसाठी बाळप्पा महाराज म्हणतात. पण ते प्रचार मधल्या 40-50 वर्षात काय कुठून सुरू झाला माहित नाही आणि ते जीवनापासून तुझ्या पाठीच्या सगळ्या गाड्यांच्या मागे दिसतं, त्यात आपण फार डिटेल जायचं नाही. पण महत्वाचा मुद्दा एक सांगतो की गंगाधर महाराजांना बाळप्पा महाराजांच्या समाधीनंतर त्यांनी पळीवर पाणी घेतलं, म्हणजे जल घेतलं आणि जेवणाचा विषयच झाला नाही आणि पुढे जेवा बघा त्याला अनुकूल अशी काही चिठ्ठी आली नाही. म्हणून त्या दिवसापासून बाळप्पा महाराजांच्या 1910 समाधीपासून 1911 बरोबर वर्ष श्राद्धाचा विषय किंवा वर्षाचा जो विषय आहे तिथपर्यंत महाराज फक्त त्या पळीभर पाण्यामध्ये पाणी पिऊन राहत होते. आणि जेव्हा पुढच्या उत्सवाला ही चर्चा झाली की महाराज गेल्या वर्षभरामध्ये काहीही खाल्लेलं नाही महाराजांनी, त्यावेळी मग त्यांना आग्रह झाला की तुम्ही महाराज हे असं करू नका, त्या टाकण्यात आल्या आणि त्यावेळी महाराजांसाठी चिठ्ठी निघाली ती म्हणजे उपवासाच्या पदार्थांची, त्यामुळे इवलीशी भदर. आणि असं 1910 1938 समाधी पर्यंत कल्पनातीत अशा पद्धतीने 28 महाराज या पद्धतीने राहिले यालाच नाही. ज्या पद्धतीत गंगाधर महाराजांनी अक्कलकोटचा ध्वज फडफडवत ठेवला आणि ज्या पद्धतीने ठेवला याला काही शब्दच नाही, तोडच नाही असं मला वाटतं. विवेकजी याविषयी अधिक काही बोलत असतील तर. हो विवेकजी, आपण पुस्तकात लिहिताना आपण तिघांविषयी लिहिलेलं आहे, म्हणजे स्वामी समर्थांच्या नंतर हे तिघही सत्पुरुषांविषयी आपण लिहिलेलं आहे, अर्थात गुरुमंदिराविषयी देखील आपण खोलात जाऊन लिहिलेलं आहे, तर थोडा सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोडा प्रकाश घालाल संक्षेपामध्ये. हो नक्कीच. अक्कलकोटच्या महाराजांचा जो संप्रदाय आहे हा मला वाटतं भक्तीचा आणि सेवेचा संप्रदाय, म्हणजे ज्याला आपण सेवा कार्य म्हणतो किंवा भक्ती जी आपण जी म्हणतो की भावभक्ती म्हणतो, ही बाळप्पांच्याकडून परंपरा जी सुरू झालेली आहे ही नंतर गंगाधर महाराजांकडे आलेली. दुर्दैवाने आज आपल्याकडे काय होतं ना की एखादं सत्पुरुषाला आपण मान्यता तेव्हा देतो जेव्हा त्याच्या नावावरती बरेच लीला आणि चमत्कार असतात. कुठेतरी अजूनही आपली मानसिकता तशी आहे की एखाद्या सत्पुरुषाने खूप चमत्कार झाले म्हणजे तो फार मोठा सत्पुरुष, पण मला कुठेतरी असं वाटतं ना की एखाद्या संप्रदायासाठी तुमची नेमणूक होणं म्हणजे ऍज ए सद्गुरू म्हणून नेमणूक होणं हाच एक सर्वात मोठा चमत्कार असतो. आणि ज्या वेळेला जो अक्कलकोटच्या महाराजांच्या बाबतीत घडतो ना तेव्हा त्याला एक वेगळं वलय निर्माण होतं, कारण महाराजांची परंपरा ही अत्यंत तेजस्वी अत्यंत दैदिप्यमान आणि त्याचा आरंभ कुठे झाला हे अजूनही कोणाला ठाऊक नाहीये
अशी ती कालातीत परंपरा आहे आणि जी विश्वासाने बाळप्पांकडे सोपवली गेली तितक्याच विश्वासाने बाळप्पांनी ती गंगाधर महाराजांकडे ती सोपवलेली आणि तिथून ती पुन्हा गजानन महाराजांकडे जेव्हा आलेली आहे तर मला वाटतं की ही परंपरा त्यांच्यापर्यंत येणं आणि त्यांनी ती सांभाळणं हा माझ्या मते सर्वात मोठा चमत्कार आहे. ह्यापेक्षा दुसऱ्या कुठलाही चमत्कार महत्वाचा नाही. जर आपण लीला म्हणू किंवा एखाद्याचं अवतार कार्य आपण म्हणत असो बरं ह्याचे कुठे ना कुठेतरी संकेत मात्र आहेत. म्हणजे जसं 68 साली आपण बघितलं तर गंगाधर महाराजांचा जन्म 68 आहे ज्यावेळेला स्वामी महाराज सगुण देहावतारामध्ये अक्कलकोटमध्ये होते. एक असा उल्लेखही आहे त्यांच्या चरित्रामध्ये की गंगाधर महाराजांना अक्कलकोटच्या महाराजांबद्दल फारसं माहिती नव्हतं पण ज्यावेळेला त्यांचं फ्रस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो किंवा त्यांना एक लौकिक शिक्षणामध्ये काही त्यांना फारसा रस नव्हता विरक्त वृत्ती होती ऐन तारुण्यामध्ये पुन्हा ती आलेली होती. म्हणजे असंही नाही की म्हणजे ती नंतर जाऊन कुठेतरी असं काही विरक्त झाले असं नाही. ती मुळातच जन्मतास एक विरक्ती त्यांची जी बालपणामध्ये पण ते शिवलिंगाची पूजा करणं म्हणा किंवा नाम जप करणं किंवा त्यांचे जे वडील बंधू म्हणजे ते आपण म्हणजे भाऊसाहेब शिंगवेकर यांच्याकडे सुद्धा ती विरक्ती आहे किंवा ती विरक्त वृत्ती त्यांच्याकडे सुद्धा आहे. तर असं मला वाटतं की सुरुवातीच्या त्यांच्या काळामध्ये एक असा उल्लेख आहे की अनन्या चिंतयंतो मा हा जो जप होता जो स्वामी समर्थांनी शेवटचं त्यांचं जे वचन दिव्य वचन आपण ज्याला म्हणतो की अवतार समाप्ती किंवा समाधी लिहिल्याच्या वेळेस त्यांचं वचन हे त्यावेळेला गंगाधर महाराज सतत मुखामध्ये असायचं. तर असं कुठेतरी एक आहे त्याच्यामधून की जो संबंध हा पुन्हा तो दृढ होत होता तेव्हापासूनच. किंबहुना नागपूरला आवाज वैद्य साहेबांचा वैद्य साहेब आपला आमचा आवाज येतो आपल्याला त्यांच्याकडे काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल त्या परत आले की त्याचा विषय घेऊया. काका थोडक्यामध्ये मला म्हणायचंय की अक्कलकोटची ही जी आता आपण गुरुपरंपरेविषयी चर्चा की इतक्या खोलात जाऊन गेली तिघा या सत्पुरुषांविषयी आपण बोललो स्वामींविषयी बोललो दत्तसंप्रदायाविषयी बोललो अक्कलकोटच्या महत्वाविषयी बोललो गुरुमंदिर स्थापनेविषयी बोललो गुरुपीठाविषयी बोललो हा सगळा जो काही एवढा हा सगळा जो काही प्रवास आहे ज्या कारणासाठी केला गेला त्या मानवता धर्माविषयी आपण थोडक्यात संक्षेपात सांगावं. म्हणजे जी अशी एक धर्मव्यवस्था जी कुठल्याही विभाजनाला मानत नाही जात पात धर्म प्रांत भाषा अन्न वेशभूषा केशभूषा कुठल्याही मानव निर्मित विभाजनाला न मानणारी अशी ही जी धर्म परंपरा ह्या पीठावरून सांगितली गेली आहे त्या मानवता धर्माविषयी थोडक्यात आपण सांगावं संक्षेपात. परम सद्गुरूंनी एकदा हा विषय एक गुरु मंदिरात बसले असताना काढले आणि मानवता धर्म काय आहे त्याच्यावर जवळजवळ 70-80 मिनिटं ते बोलत होते आणि मला लिहूनही घ्यायला सांगितलं की आम्ही बोलतोय तुम्ही लिहून घ्या. त्यामुळे प्राचीन काळी मानवता धर्म होता. आज काही लोक असं म्हणतात की मानवता धर्म असावा परंतु मानवता धर्म होता त्याचा विसर पडलेला आहे. त्या मानवता धर्माचं पुनरुज्जीवन अक्कलकोट मधनं केलं जात आहे होत आहे. आपण जे आता म्हणाला की इथे जात पात रंग काहीही नाहीये याच्यामध्ये कोणताही मानव निर्मित किंवा समोर आपल्याला डोळ्यांना दिसणारा जो भेदभाव त्याच्या पलीकडे जाणारा हा धर्म आहे आणि त्या धर्मासाठी त्यांनी मला एवढं सांगितलं होतं. एकच मिनिट काका मध्ये आपल्याला थांबवतो. इथे आपल्याला धर्म म्हणजे संप्रदायवाचक शब्द वापरायचा नाहीये म्हणजे इथे धर्म म्हणजे रिलिजन हा शब्द नाहीये अपेक्षित नाहीये. फक्त एक सत्य वागणूक एक जीवन पद्धती असं म्हणतोय आपण शाश्वत वागणूक. इथे हिंदूला हिंदू ह्या शब्दाला देखील आपण धर्म म्हणजे संप्रदाय मानत नाही आपण जीवन पद्धती मानतो. आपण कोणताही संप्रदाय मानत नाही आपण केवळ मानवता धर्म मानतो त्याला दुसरा शब्द सत्य धर्म आहे तिसरा शब्द विश्वधर्म आहे आणि चौथा धर्म ज्ञानाधिष्ठित धर्म म्हणजे वेदधर्म. वेदधर्म किंवा सनातन धर्म ज्याला म्हटलं जातं ज्ञानाधिष्ठित धर्म म्हणजे ज्ञान ज्ञानावर आधारित धर्म त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव होत नाही. जसं मी परवा इंग्रजीमध्ये बोलताना सांगितलं की महाराजांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली की आम्ही आवर्जून सफाई कामगारांच्या वस्तीत जन्म घेतलेला आहे आम्ही कुठेही जन्म घेऊ शकलो असतो आणि ते इतक्या अधिकारवाणीने बोलत होते की मला चॅलेंज करणं शक्य नव्हतं. त्यांनी इतक्या जोरात ते वाक्य सांगितलं आणि आम्ही आवर्जून भंगी कॉलनीत म्हणा किंवा सफाई कामगारांच्या वस्तीत जन्म घेतलेला
म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं कृत्रिम बंधन ना मंजूर आहे. जातीपातीत समाज का विभागला गेला कृत्रिम आहे म्हणून त्यांनी एक भाग एकदा सांगितला मला नीट समजवून. त्यांना आज आपल्या भारतामध्ये 80-90% जाती ज्या दिसतात त्या व्यवसायावर आधारित आहे. बघा तुम्ही विचार केला की तुमच्यासमोर सगळी आडनाव येतील आणि सगळ्या आडनावामध्ये असं दिसेल की त्याचा तो व्यवसाय आहे. आणि महाराज म्हणले पोटा पाण्यासाठी कुणी कोणता व्यवसाय करावा याचा संबंध नाही. व्यवसाय पोटा पाण्यासाठी कुणी कोणताही करू शकतो जातीचा आणि त्याचा संबंध नाही. आणि म्हणून त्यांनी भागवतातलं उदाहरण दिलं. भागवतामध्ये काय म्हटलंय एक एव पुरा वेद हा प्रणव सर्व वाङ्मय हा एको अग्नी वर्ण एक एव याची एक अग्नीची उपासना सांगितली जाते ती भागवतातही वर्णन तिथं केलं गेलेलं आहे. वर्ण एकच आहे असं भागवतानेही म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी देवही एकच आहे ही भूमिका. मानवतावाद म्हणजे फक्त माणुसकीवर आधारलेलं रचना त्याला धर्म म्हणा म्हणू नका. माणुसकीवर आचार आधारलेली रचना आहे. माणुसकीवर आधारलेलं तत्वज्ञान आहे. माणुसकी हा पाया आहे. माणुसकी त्याची इमारत आहे आणि माणुसकी त्याचं देव. म्हणजे आपण जसं जी प्रचलित धर्म शब्दाची व्याख्या आहे ते तेव्हा आपण वेगवेगळ्या धर्म संप्रदायात्मक त्याची विवेचन केलं जातं तसं इथे वेदांना अपेक्षित नाहीये. म्हणजे या गुरुपीठाच्या माध्यमातून जी काही धर्माची व्याख्या केली गेली ती जीवन काय जीवन एक जीवन प्रणाली म्हणा जीवशैली या भूमिकेतून मान्यने केली गेली जी स्टाईल म्हणा हा लाईफ स्टाईल म्हणा त्याला तुम्ही समजा इंग्रजी शब्द हवा असेल तर. आणि ती जी काही भूमिका आहे ती ह्या सगळ्या प्रचलित विभाजनांना जुगारून देणारी भूमिका आहे. जातीपाती मान्य नाही विभाजन मान्य नाही उचनीच मान्य नाही मान्य नाही भाषा भेद मान्य नाही भाषा भेद नाही धर्म भेद नाही मान्य नाही प्रांत भेद मान्य नाही देश भेद मान्य नाही कुठल्याही प्रकारचं मानव निर्मित मानवाला मानवापासून दूर करणारी कुठलीही व्यवस्था मान्य नसणारी ही भूमिका आहे. आणि या भूमिकेचं पुनरुज्जीवन अक्कलकोटमधनं व्हावं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. की हे पुनरुज्जीवन झालंय आणि ज्याला महाराजांनी मानवता धर्म म्हणलं की जो ऋषींना अपेक्षित होता जो स्वामींना अपेक्षित होता जो वेदांना अपेक्षित आहे जो संतांना अपेक्षित होता तो जो काही मानवता धर्म आहे त्याचं पुनरुज्जीवन अक्कलकोटमधनं व्हायचं आहे. आणि आपण जसं आता म्हणालात की कुठलाही मानवनिर्मित भेद मान्य न करून मानव समाजाला एकसंध करावं संपूर्ण विश्वमानवाला एक करावं आणि त्याला अग्निहोत्राची भूमिका द्यावी अशी अग्निहोत्राची भूमिका आहे हे थोडं सांगा लोकांना. हे आता ह्याच्यातली मला एकदा कारण मी का उदाहरण देतोय ही की त्यांचे शब्द यावेत म्हणून मला काय म्हणाले ते तुम्ही एक लेख लिहा तुम्ही इतके लेख लिहिला एका देहाचे अवयव हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्याच्यावरती लिहा संपूर्ण समाज म्हणून जणू ते एका देहाचा अवयव आहे म्हणजे पायाला लागलेली ठेच त्याची कळ मस्तकापर्यंत जाते इतक्या संवेदनशीलतेने इतक्या भावनेने सुखदुःखाच्या कल्पनेने एकरूप होणं ही अक्कलकोटची भूमिका आहे. म्हणून अक्कलकोटमध्ये अग्निहोत्र जरी असलं तरी ते अग्निहोत्र जगाच्या सर्व ग्रंथांमध्ये मिळेल. अगदी मायन इनका होपी ट्राईब्स रेड इंडियन्स त्याही अग्निहोत्र करतात. काल मला एक अझरबैजानमधलं चित्र म्हणलं की ते अग्निमंदिर आहे. 1948 नारी ताला टोकियो जवळ अग्निमंदिर स्थापन झालं. याच्यात कुठलाही संप्रदाय नाहीये आतमध्ये मूर्ती नाही काहीच नाही सर्व पहिलं पार जाणं. ते म्हणले तुम्ही जेव्हा जेव्हा अग्निमंदिर निर्माण कराल तेव्हा लक्षात घ्या कुणाची मूर्ती असता कामा नये कारण या ठिकाणी कोणीही येईल कोणीही बसेल आणि त्याला तिथे बसता आलं पाहिजे. फक्त तुम्ही वाटेत एक बोर्ड लावा तिथून पुढे शांती पाळा म्हणजे काय सगळी विचाराची गाठोडं बाजूला ठेवा आणि अग्निमंदिरात जा कोणताही विचार नको. आणि सांप्रदायिक विचार ज्याला म्हणून एकदा सोलापूरचे एक पत्रकार नावने त्यांनी विचारलं महाराज अग्निहोत्रांनी नवा संप्रदाय निर्माण करू नका. त्यांना आम्ही नवा संप्रदाय निर्माण करत नाही झाला तर तो वैश्विक संप्रदाय असेल संपूर्ण विश्वामध्ये त्याला आधार आहे. म्हणून ते म्हणले तुम्ही लिहा अग्निशिवाय कोणत्याही माणसाचं चालत नाही. अग्नी हा पाया आहे सगळ्याचा. माणूस जिवंत याची खुणी अग्नी आहे. त्याचा रोजचं जेवण हे अग्निशिवाय तयार होऊ शकत नाही. अग्निशिवाय त्याचं काहीही होत नाही. त्या अग्नीची उपासना आणि त्याला फक्त दोन आहुती बाकी काही नाही. त्यात मंत्र सुद्धा अवडंबर का नाहीये सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळावं. आणि ते म्हणजे मूळ आहे. आम्ही गंगोत्रीकडे बोट दाखवलेलं आहे.
ही जी गंगोत्री आहे तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. म्हटलं महाराज तुम्हाला कुठे मिळालं, कारण मी असे प्रश्न त्याने आमचं ते दर्शन आहे, आम्हाला ते दिसलंय की हे मूळ आहे, त्या मूळ याचा आम्ही प्रचार किंवा लोकांना जे सांगितले ते आणि आमच्या आमची जी आज्ञा किंवा आदेश त्या आमच्या ज्या सूचना आहेत त्या विश्व मानवाला धरून आहेत. एस के कुलकर्णी समोर बसले म्हणून त्यांना उद्देशून काही सांगत नाही आम्ही, माझं नाव का घेतलं, व्यक्तिगत काही नव्हतं विचारले. महाराजांच्याकडे व्यक्तिगत किंवा असा कुठलाही भाग नाही, हे जे आहे ते सर्व विश्वास आहे, ही उपासना सगळ्या विश्वासाठी. म्हणून त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही सूर्योदयाला अग्निहोत्र करा. का सूर्योदय, का सूर्य असत, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर दीज आर कॉमन पॅरामीटर्स फॉर पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड सिंक्रोनायझिंग विथ नेचर. आमची उपासना निसर्गाची मिळती जुळती, कोणा व्यक्तीशी नाही, कोणत्या संप्रदायाशी नाही, कुठल्या विशिष्ट ग्रंथाशी नाही, ही त्याच्याशी जुळतीये. आणि सूर्योदय सूर्यास्त हे घटक असे आहेत की सर्व समान आहे. सूर्योदयाला जी स्थिती अमेरिकेत असू शकेल क्षितिजावर, तीच पुण्यामध्ये, तीच अक्कलकोटमध्ये, तीच मुंबईत, तीच वेंगुर्ल्याला असू शकेल, ही स्थिती आहे. म्हणून स्थिती तशी. तांदूळ आम्ही का घेतले अग्निहोत्रात, तांदूळ ज्या जगात नाही तसा कोणताही देश नाही. तूप का घेतलं तर गाईचं तूप सर्वत्र आहे, हे त्यातले घटक आहेत आणि ते आज कोणी ठरवलेले नाहीये. ब्रीही अवाभ्याम हे संस्कृत मध्ये मिळेल तुम्हाला, की तांदूळ मिळतील. आणि तांदूळ का, कॉमन घटक. वेळ का, कॉमन घटक, सर्वांना एक. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत तुम्ही ही जी उपासना आहे ही सर्वांसाठी कशी, जे जे गोष्टी मंत्र कुठले सर्व म्हणू शकतात ते, आणि त्याला मंत्रही म्हणायचं नाही कारण त्या काही लोकांना आवडत नाही मंत्र म्हटले. तर मग काय स्पंदन आहेत, एकच प्रकारची स्पंदनं हवेत त्यावेळेला सुटावी एवढाच हेतू आहे. म्हणून त्याला अग्निपात्रही आपण म्हणत नाही पाश्चात्य देशात, कॉपर पिरॅमिड म्हणतो. आपण गाईच्या शेणाच्या गोऱ्या म्हणत नाही, काउडन केक म्हणतो. हे सगळं बदलायचं काय कारण आहे, की याच्यामध्ये कोणालाही हे संप्रदायाचा, कुठल्याही जातीपातीचा, कुठल्याही तत्वज्ञानाचा वास येता कामा नाही. निर्भेळ, जे त्याला कलरलेस ओडरलेस असं जे ऑक्सिजनचं वर्णन करतात, टेस्टलेस, त्याला रंग नाही, रूप नाही, त्याला वेगळी चव नाही, सर्वांसाठी एकच आहे असं अग्निहोत्र आहे. याच्यातला एकच गाभा मात्र असा आहे की तुमचं अग्निहोत्र मी करू शकत नाही. आय कॅनॉट इट युअर लंच. मला आता भूक लागली आहे किंवा तुम्हालाही लागली असेल, पण तुमची लंच मी तुमच्यासाठी खाऊ शकत नाही. अग्निहोत्र आहे ज्याचं त्यालाच करावं. आणि ही प्राचीनतम उपासना आहे. म्हणून मगाशी जो वाक्य सांगितलं की आम्ही गंगोत्रीकडे दाखवले बोट, गंगा तिथे केवढी आहे, करंगळी एवढी आहे. मग स्वामी म्हणाले होते की वडाची मुळी खोदा किंवा वाडवडील गेले मार्गाने त्या जावा, ते जे दिग्दर्शन केलं होतं स्वामींच्या द्वारे त्याचंच पुढचं पाऊल हे आहे. समजा अगदी बरोबर आहे, कारण हे महाराजांनीच मला, नाहीतर मला याच्यातले अर्थ करण्याचं कारण नव्हतं. मी इतका विद्वान नाही की वाडवडील गेले त्या मार्गाने जा, म्हणजे ऋषीमुनी गेले, हे महाराजांनी एक्सप्लेनेशन दिले. वडाच्या झाडाची मुळख नीट बस म्हणजे काय सांगितलं, हा जो प्रचंड वटवृक्ष आहे आंध्रमध्ये, एक वटवृक्ष तो 800 acres म्हणतात आणि सगळं गाव त्याच्याकडे, एवढा जो प्रचंड वृक्ष त्याची मुळं ही खणत बसायची. किंवा आपल्याकडे एक सिद्धांत देतात वटवृक्षाच्या बीजात असेल ना, हा संपूर्ण वटवृक्ष कशातून निघाला, तर त्यांनी ते फळ आणलं वडाचं. त्याने वडाच्या फळाचं फोड काय आतमध्ये दिसतंय, त्यांना बी दिसते बारीक, ते फोड त्याच्यातून काही नाही, त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. ही जी भूमिका आहे ती अग्निहोत्राच्या मागे आहे. विश्वव्यापी त्याचा वृक्ष दिसतील, विश्वव्यापी. म्हणून गुरु मंदिरची जी बैठक आहे, बाळप्पा महाराजांची निर्माण केलं, स्वतःची तपसाधना, गंगाधर महाराजांची तपसाधना, परम सद्गुरूंची तपसाधना, त्याने अत्यंत पवित्र झालेला असा तो परिसर आहे. म्हणून महाराजांनी, मी त्रुटींचं पुनरुज्जीवन करीन प्रतिज्ञा तिथे केली, त्यांना परशुरामांनी जी दीक्षा दिली तिथं दिली, परशुराम भोजनासाठी आले असं जे महाराज म्हणाले ते तिथं आले. ही एक पवित्र भूमी आहे आणि इथून आज काय लक्षात येणार नाही, जसं मागे आपण बोललो होता, वेळेला बोललोय की युद्धाचा कोलाहल चालू असताना क्षेत्राच्या एका कोपऱ्यात उभं राहून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून विश्वव्यापी धर्म सांगितला. तीच बैठक अक्कलकोट मधून, सर्व देशाचं लक्ष दुसरीकडे असताना 1944 मध्ये बंगालमध्ये दुष्काळ होता, दुसरं महायुद्ध संपत होतं, देशात स्वातंत्र्याची वारे, त्याचीच चर्चा होती अक्कलकोट मध्ये बसून.
त्यांनी प्रतिज्ञा केली मी वेदांचा पुनरुज्जीवन करेन. आणि हे जी पदार्थ ना सांगत नाही त्यांनीच मला सांगितलं आता काय चाललंय नाही. फार सुंदर. आपण असं म्हणाला ते मला आपल्या सगळ्या अभ्यासकांच्या भूमिकेतून मला लोकांसमोर मांडायचं होतं की अक्कलकोटची भूमिका ही फार व्याप्त आहे, खूप मोठी भूमिका आहे. आणि ती जसं आपण आता म्हणाला की भगवान श्री कृष्णांनी ज्याला धर्मयुद्ध म्हणलेलं आहे, मग तिथे कुठल्या धर्मांचं युद्ध होत होतं? तिथं चांगल्या वाईट या दोन तत्वांचं युद्ध होत होतं. तो जो काही धर्मशब्दाशी अपेक्षित असलेला जो काही चांगले निवड वाईट निवड, चांगल्या कृती वाईट कृती, ही जी त्यांची भूमिका तिथं त्यांनी घेतलेली आहे, त्याच्याच पुढे पुनरावृत्ती अक्कलकोट मधून झालेली आहे की मानवता धर्म, मानवतेला मूल ठेवावं, माणूस की मूल ठेवावी, हाच वेदांत संदेश आहे. प्रत्येकाला प्रेम मिळावं, प्रत्येकाला भक्ती मिळावी, प्रत्येकाला आनंद मिळावं, प्रत्येकाला स्वास्थ्य मिळावं, प्रत्येकाला एक संपूर्ण जीवन जगता यावं, अशी जी एकच मिनिट थोडं विषय संपवतो ना तुमच्याकडे, ही जी वेदांची भूमिका आहे ती परत एकदा लोकांपर्यंत घेऊन जावा, जी भगवान श्री कृष्णांनी गीतेतून मांडली, जी सगळ्या संतांनी मांडली, तीच अक्कलकोट मधनं मांडली जावी अशी स्वामींची भूमिका आहे. म्हणून एवढे वर्ष तपाचरण संपून अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागात येऊन जे पुण्यक्षेत्राला येऊन इथे राहून गुरुपीठ स्थापन करावं, इतके शिष्य घडवावे, त्या शिष्यांनी शिष्य घडवावे आणि त्या शिष्यांच्या माध्यमातून एक ह्या वैश्वव्यापी संदेश दिला जावा, अशी इतकी एक गंभीर आणि एक लार्जर देन लाईफ भूमिका आहे असं मला वाटतं. आणि स्वामींच्या कार्याला फक्त त्यांच्या अवतारापुरतच जर बघितलं गेलं तर ही पूर्ण संकल्पना लक्षात येत नाही, पण त्यांच्या अक्कलकोट आगमन ते आतापर्यंतचा जर मागोवा घेतला तर लक्षात येतं की किती विश्वव्यापी विचार केलेला आहे. कुठल्याही विभाजनाला न मानणारी ही गुरुपरंपरा आहे. जात नको, पंथ नको, संप्रदाय नको, भाषा भेद नको, अन्न भेद नको, तुम्ही कोण आहात, कुठून आला, काय काम करता, काय जेवण करता, काय तुमचा पेशा आहे, काय तुमच्या मान्यता आहेत, ह्याचा अग्निहोत्राशी गुरुपरंपरेशी काहीही संबंध नाही. तुम्ही इथे वेलकमच आहात, तुमचं स्वागत आहे इथे. तुमच्या सगळ्या ज्याला लेबल म्हणाले महाराज बाहेर ठेवा आणि आत येताना आम्ही माणूस की प्रदर्शित करायला बसलेलो आहोत, तुम्हीही माणूस या भूमिकेतून आत या आणि सगळे एकत्र येऊन इथं प्रेमाने नांदू, ही जी काही भूमिका अक्कलकोटची मांडली गेलेली आहे ती खूप महत्वाची आहे आणि ती खरोखरी विश्वव्यापी आहे. आज जसं आता आपण म्हणालात की अशा देशांमधनं लोकांची फोन येतात, त्या देशांची नावं देखील मला माहित नव्हते. म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात ऑनलाईन जेव्हा बोलायला लागलो आपण, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, ते देश कुठं आहे ते मला जर गुगल मॅप्सवर बघावं लागलं की हा देश आहे तरी कुठे नेमका, म्हणून की इतक्या नावही मी कधी ऐकले नव्हते. तिथपर्यंत हा विषय गेलेला आहे, तिथं लोक अग्निहोत्र करतायत. ही अक्कलकोटची मूळ भूमिका आहे की असा एक समाज घडवूया, अशी एक भक्त संप्रदाय घडवूया जो अशा प्रकारे एकसंघ झालेला असेल, एक रूप झालेला असेल. सगळ्या ह्या जे काही मागच्या 10,000 वर्षांची जे काही मानवी कृत्रिम भेद आहेत, मानवी कृत्रिम जे काही रचना आहेत त्याला जुगारून एक नवी समाज व्यवस्था, एक नवी आनंदाची एक दिशा ह्या अक्कलकोटमधून दाखवली गेली. अशी जी भूमिका आपली अक्कलकोटची आहे, अशी जी भूमिका स्वामींकडे बघण्याची आहे, या गुरुपीठाची आहे, अग्निहोत्राची आहे, ते लोकांना मांडावं अशी माझी भूमिका होती की स्वामींकडे यावं, दर्शन घ्यावं, पेढे हार फुलं घ्यावे, घरी जावं. इतकी भूमिका अल्प नाही, इतकी कमी भूमिका नाही. हे पहिलंच असं विभूती तत्व आहे ज्यांनी गुरुपीठ स्थापन करवलं. म्हणजे आता वैद्यसाहेब असं म्हणाले की शिर्डीला गुरुपीठ त्यांनी साईबाबांनी स्थापन नाही केलं, शेगावला अशा प्रकारे गुरुपीठ स्थापन करावं आणि धर्मकार्य पुढे व्हावं अशी त्यांनी अपेक्षा दाखवली नाहीये. इथे मात्र तशी दाखवली गेलेली आहे की स्वामींनी इथे येऊन तपाचरण करून एक शिष्य परंपरा उभी केली, एक गुरुपीठ उभं केलं, त्याच्यावरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुढे धर्मकार्य यावत चंद्र दिवाकरच चालत ठेवावं अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे की ज्या आपण आज ज्या परिस्थितीमध्ये राहतोय, जिथे आपण इतकं बघतो की मानवाला मानवाशी भेटण्याचीच जास्ती वृत्ती आहे, मानवाला मानवाशी जोडण्याची वृत्ती फार कमी दिसते, अशा भूमिकेमध्ये अक्कलकोटची ही जी काही मानवता धर्म ज्याला म्हणलं महाराजांनी, की सांगावंच झाला तर मानवता धर्म म्हणा, त्याला म्हणायचंच झालं तर मानवता धर्म म्हणा, वेद धर्म म्हणा, सनातन धर्म म्हणा, काही म्हणा, जी कुठलीही जोडणारा तत्व आहे अशा भूमिकेत म्हणलं गेलं. काका आपण काही विचार सांगत होतात तुम्ही बोलल्यानंतर, मी आता बोलावं समारोप असं काही नाहीये, फक्त वेदांची जी भूमिका आहे ती पुष्कळ जणांनी मांडली गेली. संवदत्वम संवो मनावती जाणता देवा भागम यथा पूर्वे संज्ञाना, ही वेदांची भूमिका आहे. एकत्र जाऊयात, संगच्छत्व संवदत्वम एका वाणीने वधूयात, संवो मनावशी जाणता तुमची आमची मन एकरूप होईल,
कस देवा यथाभागम पूर्वे संज्ञानाना उपासते एका अग्नि टाकलेल्या अवती सर्व देव तिथे येऊन घेऊन जातात त्याच मुखाने घेऊन जातात तसं एक मुखी एक नेत्री एक दिशे अशी ती भूमिका मानवता धर्मात फार सुरेख फार सुरेख म्हणजे मला असं वाटतं की हे संपूर्ण असं म्हणजे मी आता एंड करायला लागलो म्हणजे संदेश मला यायला बंद करू नका बंद करू नका पण दीड तास म्हणून अडीच तास गेलेले आहेत म्हणजे मला नाही वाटत अडीच तास कोणी चित्रपटात देखील इतके इंटरव्हल न घेता बसत म्हणजे मध्ये चित्रपटाला तरी ऍटलिस्ट लोक इंटरव्हल घेतात तिथं आपण तेही केलेलं नाहीये पण फार छान चर्चा झाली फार सुरेख विषयांची मांडणी झाली आणि आपण सगळ्या वक्त्यांनी मिळून खूप एक एक ते विश्वधनू आमच्या समोर उभं केलं की तो काळ कसा होता ते ती लोक कशी होती ती काय त्यांची मांडणी होती काय बैठक होती काय मनोभूमिका होती याची खूप लोकांना गरज आहे ऐकण्याची असं मला वाटतं की एवढे हजारो लाखो लोक अक्कलकोटचे भक्त म्हणतात स्वतःला स्वामींचे आपले भक्त म्हणतात तर ही भूमिका स्वामींची स्वीकारायला हवी अज्ञाहो तरी सांगितलं गेलेलं आहे की ही भूमिका विश्वभर जावी म्हणून सांगितलं गेलेलं आहे काहीतरी नवीन सांगावं काहीतरी इथून काहीतरी एक नवी काहीतरी एक संप्रदाय उभा करावा म्हणून सांगितलं गेलेलं नाहीये तर सगळा समाज केवळ आपल्या आसपासचा आपल्या शहरातला आपल्या देशातला आपल्या धर्म मान्यतेचा समाज नव्हे तर संपूर्ण विश्व मानव एकसंघ व्हावा एक रूप व्हावा आनंदाने शांतीने नांदावा त्याच्यासाठी म्हणून ही गुरुपरंपरा काम करते आहे त्याच्यासाठी म्हणून अग्निहोत्राचा संदेश दिला गेला आहे आणि तो आज विश्वव्यापी झालेला आहे ही मूळ बैठक आहे त्याची हे मला इथं मांडावं असं वाटतं कारण ते खूप महत्वाचं आहे आणि आपण सगळे तिघही लेखक आहात आपण तिघांनीही ग्रंथराजी उभी केलेली आहे तर मी आपल्याला अर्थातच विनंती करेन की आज आपण वेळ दिला तर अर्थात मला कल्पना आहे आपल्याला अजून संधी दिली तर अजून एक अडीच तीन तास आपण सहज बोलू शकाल पण कुठेतरी आपल्याला विश्राम घ्यावा लागणार आहे कुठेतरी विराम द्यावा लागणार आहे मला खंत आहे वैद्य साहेबांना आपला विषय मध्येच सोडावा लागला आपण आपलं कनेक्शन थोडस वीक असल्यामुळे तर वैद्य साहेब आपल्याला परत मला आपण कधीतरी वेळ द्या आपली आपल्याकडनं परत एकदा आपण लोक विषयाची मांडणी खोलात जाऊन करूया पण मी आपल्या म्हणजे काकांना तर मी नेहमीच म्हणतो आणि आपल्या दोघांनाही मी अनेक वेळा म्हणलेलो आहे की ही भूमिका मांडा अक्कलकोटची की हे असं एक जागा आहे जिथे व्यक्तीला तू कोण आहेस हे न विचारता आज त्याचं स्वागत केलं जातं त्याला म्हणजे तर आपलं करण्यासाठी म्हणून त्याचं काहीतरी एक सर्टिफिकेशन असण्याची गरज पडत नाही अशी ही इथली भूमिका आहे हे मला असं वाटतं की आपण नक्की लोकांपर्यंत मांडा काकांना मी तर नेहमीच आग्रह करतो की आपण ग्रंथांची मांडणी करतो तेव्हा आपल्या संशोधनाच्या मांडणीसाठी करतो एखादं आपण तिघं मिळून एखादं पुस्तक लिहावं असं काही होऊ शकतं का बघा की जिथे आपण तिघांनी मिळून एखादा ग्रंथ निर्माण करावा आणि ही जी मानवता धर्माची वेद धर्माची भारतीय संस्कृतीची सनातन धर्माची जी भूमिका अक्कलकोटनी मांडली स्वामींनी मांडली स्वामींच्या गुरुपीठाने मांडली परम सद्गुरूंनी मांडली आणि आज प्रत्येक अग्निहोत्रा प्रचारक जो आहे जो जगभरात काम करतोय तो मांडतोय की कुठेतरी ग्रंथरूपाने आपण मांडावी अशी मी आपल्या तिघांनाही विनंती करतो आपण तिघांनी एवढा वेळ प्रदीर्घ वेळ दिला अडीच तास आपण चर्चा केली आहे आणि आपण कोणी एक म्हणजे मला असं वाटलं कोणी पाणी प्यायला उठेल तरी मध्ये हलेल कोणीही हल्लं नाही आपले श्रोते देखील हल्ले नाहीये सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांना भरभरून लोकांनी आपलं आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे तर मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो परत एकदा चर्चा नक्की करू हा विषय नक्की खोलात जाऊन त्याची लोकांची मांडणी करू कारण आपले मागे आपण स्वामींची जी काही जगदंबा स्वरूपाची जी एक प्रतिमा वेंगुर्लेकर साहेब लावलेली आहे ती अत्यंत अप्रतिम आहे अत्यंत सुरेख असा तो चित्र आहे तर त्याचं दर्शन घेऊया आणि याच्या या चर्चासत्राचा इथं अंत करूया श्री स्वामी श्री स्वामी समर्थ Thank you.